प्रार्थना करूयात। हे आमच्या स्वर्गीय पित्या, तू सर्व समर्थ, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी, आमचा एकमेव जिवंत असा परमेश्वर आहे। तू आमचा प्रतिपाळ करतोस। आतापर्यंत आम्हा प्रत्येकाला या जीवनाच्या भूमीवर तू सुखी, समाधानी, आनंदी आणि निरोगी असं ठेवलेला आहेस। गत सप्तकभर तू आम्हाला सांभाळस, तुझ्या कृपेमध्ये राखलंस, स्वरप्रकाशाच्या वाईटापासून आमचा सांभाळ तू केलास, आणि विशेष करून आज सब्बात दिवशी तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझी आराधना उपासना करण्यासाठी तू आम्हाला आणलंस, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो। प्रभू, या उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही आमच्या मनातील सर्व प्रकारची जगी काळजी, चिंता, विवंचना बाजूला ठेवून आमचं सर्व अंतकरण तुझ्या स्वर्गीय सिंहासनाकडे केंद्रित करतो। ही संपूर्ण उपासना आत्मेने आणि खरेपणाने करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर। धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक। आमेन। अनंत देवाला समस्त माया पुराचा रूप मथोर भक्तास सदैव ही होई आधार हे मंडळी गात्या समो पृथ्वीत प्रमोदही मंडळी सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंत करणे उघडी व सर्व इच्छा माहीत आहेत आणि तूच पासून काही गुप्त नाही। आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी व तुझ्या पवित्र नावाचा महिमा यथा योग्य वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर। आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे आमेन। आज नोव्हेंबर महिन्यातील पहिला रविवार आणि ज्या 10 आज्ञा आहेत त्याचं वाचन यावेळेस आपण करणार आहोत। 10 आज्ञांचं वाचन आपण आज करूया। मी परमेश्वर तुझा देव आहे, माझ्यासमोर तुला अन्य देव नसोत। हे प्रभो, आम्हावर दया कर आणि ही आज्ञा पाळावयास आमची अंतकरणे वळीव। आपणासाठी कोरीव मूर्ती करू नकोस। वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील आणि पृथ्वी खालील जलातील कशाचीही प्रतिमा करू नको, त्यांच्या पाया पडू नको आणि त्यांची पूजा करू नको। हे प्रभू, आम्हावर दया कर आणि ही आज्ञा पाळावयास आमची अंतकरणे वळीव। प्रभू जो देव तुझा देव परमेश्वर, याचे नाव व्यर्थ घेऊ नको। हे प्रभू, आम्हावर दया कर आणि ही आज्ञा पाळावयास आमची अंतकरणे वळीव। शब्बात दिवस पवित्रपणे पाळण्याची आठवण ठेव। 6 दिवस उद्योग करून आपले सर्व काम कर। 7वा दिवस तुझा देव प्रभू याचा शब्बात आहे। हे प्रभू, आम्हावर दया कर आणि ही आज्ञा पाळावयास आमची अंतकरणे वळीव। आपला बाप व आपली आई यांचा मान राख। हे प्रभू, आम्हावर दया कर आणि ही आज्ञा पाळावयास आमची अंतकरणे वळीव। मनुष्य हत्या करू नको। हे प्रभू, आम्हावर दया कर आणि ही आज्ञा पाळावयास आमची अंतकरणे वळीव। व्यभिचार करू नको। हे प्रभू, आम्हावर दया कर आणि ही आज्ञा पाळावयास आमची अंतकरणे वळीव। चोरी करू नको। हे प्रभू, आम्हावर दया कर आणि ही आज्ञा पाळावयास आमची अंतकरणे वळीव।
आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. हे प्रभू, आम्हावर दया कर आणि ही आज्ञा पाळावयास आमची अंतकरणे वळी. आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको. त्याची पत्नी, त्याचा दास, त्याची दासी, त्याचा बैल, त्याचे गाढव अथवा त्याच्या कोणत्याही चीज वस्तूंचा लोभ धरू नको. हे प्रभू, आमावर दया कर आणि आज्ञा सर्व आज्ञा आमच्या अंतकरणातली असे आम्ही तुला विनवितो. प्रभू तुम्हासा असो आणि तुझ्या आत्म्यास सहतो असो. 1 नोव्हेंबर सर्व संतांचा दिन, त्यासाठी नेमलेली सार प्रार्थना यावेळेस आपण करूयात. आजच्या साठी नेमण्यात आलेली सार प्रार्थना सर्व संतांचा दिन. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ देवा, तू सर्व श्रद्धावंतांना तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या अमरत्य व रहस्यमय शरीरात एक केले आहेस. आम्ही ही पवित्र जनांच्या पावलांवर पाऊल टाकून श्रद्धावान व आज्ञाधारक व्हावे आणि तुझ्यावर मनोभावे प्रेम करणाऱ्यांसाठी राखून ठेवलेल्या अवर्णीय आनंदात सहभागी व्हावे असे तू कृपेने कर. तुझ्या असू व पवित्र आत्म्यास असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आम्ही. श्रद्धावानांचा स्मरण दिन आहे 2 नोव्हेंबर, त्यासाठी नेमलेली सार प्रार्थना आपण करूया. हे सदाजीवी प्रभू परमेश्वरा, सर्व श्रद्धावंतांचा निर्माण करता आणि तारक तूच आहेस. स्वर्गातील व पृथ्वीवरील ख्रिस्ती मंडळीला तुझा दिव्य अनुग्रह दे असे आम्ही तुला विनवितो. ज्यांनी इहलोकी तुझी सेवा पूर्ण केली त्यांच्यासह आम्हालाही सार्वकालिक आनंदात सहभागी होता यावे असे तू कृपेने कर. तुझ्यासह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. प्रथम आपण स्तोत्र वाचन करणार आहोत. जुन्या काळातील स्तोत्र क्रमांक 51 आपण वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 51 त्याचा पान क्रमांक आहे 691. हे देवा, तू आपल्या वाचलेल्या अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल कोणाला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी आपले अपराध जाणू नाही. माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे. तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्याय ठरशील व निवाडा करशील तेव्हा निष्प्रभ ठरशील. पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पापी आहे. पहा, अंतर्यामी सत्यता तुला आवडते. तू माझ्या अंतर्यामात ज्ञानाची ओळख करून दे. यजमाने माझा पाप मल काढ म्हणजे मी निर्मळ होईल. मला धू म्हणजे मी बारपण शुभ्र होईल. आनंदाचे हर्षा शब्द माझ्या कानी पडू दे म्हणजे मी तू मोडेले माझे अडे उल्लासतील. माझ्या पापापासून तू आपल्या तोंड फिरव. माझे सर्व अपराध काढून टाक. हे देवा, माझ्या ठाई शूद्र उत्पन्न कर. माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्यापुढं घालू देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढू घेऊ नको. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्मेने मला सावरून धर. म्हणजे मी अपराधाला तुझे मार्ग शिकवीन आणि पातकी तुझ्याकडे वळतील. हे देवा, माझ्या उदारक देवा, तू मला रक्तपाशा दोषापासून मुक्त कर. म्हणजे माझे जीव तुझ्या न्यायापेक्षा गजर करेल. हे प्रभू, माझे ओट उघड. म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. तुला पशी आवडत नाही, नाही तर तो मी केला असता.
होम बलि तुला प्रिय नाही, देवाची यज्ञ म्हणजे भग्न आत्मा। हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस, तू प्रसन्न होत सेवनेचे हित कर। येरुशलेम विजय कोवत बांधून काढ, म्हणजे नीतिमत्वपूर्वक केलेले यज्ञ होम बलि निषेध होम बलि तुला आवडतील, मग ते तुझ्या वेदीवर गोरे अर्पितील। आमेन। देवा वाचली आशीर्वाद करो, त्याच्या माला मान नैव वाता सदा सळक असो। आमेन। आजच्या साठी नेमण्यात आलेला शास्त्र पाठ जुना करार एशिया संदेष्टा अध्याय 55:1-9 वचन। एशिया संदेष्टा अध्याय 55:1-9 वचन। अहो तहानेल्यांनो, आम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैका नसलेले तुम्ही या, सौदा करा खा, या पैक्या वाचून मोला वाचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा। जे अन्न नवे त्याकरिता दाम का देता, ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करिता। माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते कहा। तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे सेवन करून संतुष्ट हो, कांद्या मचकडे या ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल आणि मी तुम्हा बरोबर सर्व काळचा करार करीन, म्हणजे दाविदाला देव केलेला अढळ प्रसाद तुम्हास देईन। पहा, मी त्यास राष्ट्रांचा साक्षी, राष्ट्रांचा नेता व शास्त्राने मिले आहे। पहा, तू ओळखीत नाहीस अशा राष्ट्रास तू बोलाविशील, ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझकडे धाव घेईल। ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्रायलाचा पवित्र प्रभू, याच्यामुळे असे होईल। परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा, तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा। दुर्जनामाला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याजवर दया करील। तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील। कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो। कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत। दे बाप वचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव, त्याला मान महिमा यथा योग्य प्राप्त। आमीन। पण पत्राचं वाचन करूया। आजच्या दिवशी नेमलेलं पत्र आहे पौलाचे करिंथी करास दुसरे पत्र। याचा 12:1-10 वचन आपण बघणार आहोत। याचा पान क्रमांक आहे 255। उदात्त आध्यात्मिक साक्षात्कार व दैहिक अशक्तता। प्रौढी मिरवणे मला भाग पडती, तरी तसे करण्यापासून मला काही फायदा नाही। मी प्रभूचे दृष्टांत व प्रकटीकरणे यांच्याकडे आता वळतो। ख्रिस्ताच्या ठाई असलेला एक मनुष्य मला माहीत आहे, त्याला 14 वर्षामागे 3 स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते। त्याला सदेह नेण्यात आले किंवा विदेही असे नेण्यात आले हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे। त्या मनुष्याविषयी मला माहीत आहे की त्या मनुष्याला सुखलोकात उचलून नेण्यात आले। सदेह किंवा विदेही हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे। आणि माणसाने ज्याचा उच्चारही करणे उचित नाही अशी वाक्य त्याने ऐकली, अशा मनुष्याविषयी मी प्रौढी मिळवणार। मी स्वतःविषयी नाही, तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिळवीन। कारण मी आपली प्रौढी मिळवण्याची इच्छा धरली तरी मी मूढ ठरणार नाही। मी खरे तेच बोलेन, तथापि मी बोलत नाही, कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो किंवा माझ्याकडून लोक जे ऐकतात त्या पलीकडे मला कोणी मानू नये। प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे। मी चढून जाऊ नये म्हणून तो ठेवण्यात आला आहे। हा माझ्यापासून दूर व्हावा असे मी प्रभूजवळ 3 विनंती केली, परंतु त्याने मला म्हटले, माझी कृपा तुला पुरी आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते।
म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे यात मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच सशक्त आहे. येथे पत्रभाग समाप्त होतो. वाचलेली वचने देवबाप आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. शुभवर्तमान, आजच्यासाठी नेमलेलं शुभवर्तमान मत्तयकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 25व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे शुकृपा तू दे सुवार्ता ऐकाया विचारे शब्दे गर्मेही तिस यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही? आकाशातील पाखरांकडे निरखून पहा, ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत की कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावायस देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभार वाढवण्यास तुम्हातील कोण समर्थ आहे? तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता? रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाहीत व सूत कातीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो, सलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखा सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायलाईक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे, आणि तू आपला देव परमेश्वर याजवर संपूर्ण अंतकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आज्ञा आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणती आज्ञा मोठी नाही? या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेश त्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत. यावेळेस जो आपला सिद्धांत संग्रह आहे तो विश्वासाने सर्वजण एकत्रित प्रगट करूयात. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश व पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा निर्माण करता, त्यावर विश्वास ठेवतो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगांपूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे, कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्याद्वारे अवघे झाले, जो आम्हा मनुष्यांसाठी व आपल्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगे कुमारी मरियापासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि पंत पिलाच्या अधिकाराखाली आम्हासाठी ज्याला खुशी दिले, ज्याने दुःख भोगले, जो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे आसस्त झाला आहे,
आणि जो जीवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावायला गौरवाने पुन्हा येणार आहे. ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि पवित्र आत्मा जो प्रभू व जीवनदाता पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र यासह ज्याची आराधना व गौरव होते जो भविष्यवाद्यांद्वारे बोलला त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि एक पवित्र कॅथोलिक व प्रेषित एक्लेसियाविषयी विश्वास धरितो. पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्मा आहे हे नेहमी प्रकारितो. आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन याची मी प्रतीक्षा करितो. आमेन. राहीना उभा तुझ्या दारी असाच राहीना उभा तुझ्या दारी घाली थोडी तारी भीका मज घाली थोडी तारी भीका मज असाच राहीन लेकुरपणाचा नको हक देऊ लेकुरपणाचा नको हक देऊ किंकर मी हो इच्छितसे असाच राहीन उभा तुझ्या दारी असाच राहीन उभा तुझ्या दारी घाली थोडी तारी भीका मज असाच राहीन तुझ्या अनुग्रहे आणि न धरेस तुझ्या अनुग्रहे आणि न धरेस स्वर्ग रूप खास आस माझी स्वर्ग रूप खास आस माझी असच राहीन उभा तुझ्या दारी असच राहीन उभा तुझ्या दारी घाली थोडी तारी भीका मज असच राहीन बोल निंदकांचे होतील कारण बोल निंदकांचे होतील कारण सुमार्ग जपून चोखाळाया सुमार्ग जपून चोखाळाया असाच राहीन उभा तुझ्या दारी असाच राहीन उभा तुझ्या दारी घाली थोडी तारी भीका मज असाच राहीन उंचवी मजवा मिळवी
न उभा तुझा दारी असच राहीन उभा तुझा दारी घाली थोडी तारी भीक मज असच राहीन कर काना डोळा किती करशील कर काना डोळा किती करशील मी भक्ती बाळ दाखवीन मी भक्ती बाळ दाखवीन असच राहीन उभा तुझा दारी असच राहीन उभा तुझा दारी घाली थोडी तारी भीक मज असच राहीन प्रार्थना करूयात. देवाचं वचन म्हणजे दुधारी तरवार. प्रभू तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू आमचे नेत्र तू उघड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतकरण तू उघड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास द पॅराडॉक्सेस ऑफ ख्रिश्चन लाईफ या विषयावर आज आपण थोड्या वेळ मनन करणार आहोत. ख्रिस्ती जीवनातील किंवा ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनातील विरोधाभास. विरोधाभास ह्या शब्दाकडे जर आपण पाहिलं तो जर फोडला तर त्याचे दोन शब्द होतात विरुद्ध आणि भास. विरोधाभास या शब्दाचा अर्थ ज्या गोष्टीविषयी किंवा ज्या तत्वाविषयी किंवा पवित्र शास्त्रातील ज्या वचनाविषयी आपण मनन करणार आहोत ते ख्रिस्ती तत्व किंवा ते वचन जगाच्या दृष्टिकोनातून किंवा जगाच्या विचारसरणीप्रमाणे थोडंसं विसंगत थोडंसं विचित्र असं वाटतं विरुद्ध आपल्याला भास असल्याचं वाटतं. परंतु खरं पाहता हे वचन त्रिवार सत्य आहे ते खरं आहे अशा काही गोष्टींकडं आज आपण विचार करणार आहोत. जगाची एक विशिष्ट विचारसरणी आहे विचारधारा आहे परंतु पवित्र शास्त्रामध्ये असे काही ख्रिस्ती तत्व आहेत असे काही वचन आहेत की ह्या जगाच्या विचारसरणीच्या अगदी विरुद्ध अगदी उलट असे ते वचन किंवा विचार आहेत. त्या विरोधाभास असल्याचं आपल्याला वाटतं परंतु खरं तर ते सत्य आहेत त्यामध्ये त्रिवार सत्य आहे असं आपल्याला दिसून येईल. उदाहरणार्थ मार्कृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 31व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही जे पहिले ते शेवटले व जे शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचं होईल. हे वचन ऐकायला थोडंसं विचित्र किंवा विसंगत आहे कारण जगाची विचारधारा किंवा विचारसरणी तशी नाही. येशूने म्हटले तुमातील जे पहिले ते शेवटले आणि जे शेवटले ते पहिले होतील. परंतु जगामध्ये असा विचार केला जात नाही. जगाच्या दृष्टिकोनातून जे पहिले ते पहिले आणि जे शेवटले ते शेवटले असतात. लहानपणापासून आपल्या प्रत्येकाच्या मनावर एक गोष्ट बिंबवली जाते आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक गोष्ट कोरली जाते आणि ती म्हणजे तुला पहिलं आलं पाहिजे. शालेय जीवनामध्ये प्रत्येक वार्षिक परीक्षेमध्ये तुझा पहिला नंबर आला पाहिजे. शाळेमध्ये प्रत्येक स्पर्धा होतात खेळ होतात त्यामध्ये तू पहिला आला पाहिजेस. नवीन कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं प्रोफेशनल कोर्सला जायचं पहिलं आलं पाहिजे तर तुम्हाला ऍडमिशन मिळणार. आम्ही पहिलं आलं की मग आमची स्तुती होते आमचं गौरव होतं आमचं कौतुक केलं जातं कारण पहिला येणाऱ्या मनुष्याला
फार अनन्यसाधारण महत्व हे जगामध्ये दिलं जातं. पहिला तो शेवटला कसा होणार, शेवटले ते शेवटले असतात जगाच्या दृष्टिकोनातून, परंतु हा ख्रिस्ती जीवनातील एक विरोधाभास आहे. दिस इज अ ख्रिश्चन लाईफ पॅराडॉक्स. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे, तुम्हातील जे पहिले ते शेवटले आणि जे शेवटले ते पहिले होते. ह्या जगामध्ये जर तुम्हाला नाव मिळवायचं आहे, अग्रेसर व्हायचं आहे, मोठ्या पदावर जायचं आहे, सत्ता किंवा अधिकार व्हायचा आहे, तुम्हाला पहिलं आलं पाहिजे. पहिलं आल्याशिवाय तुम्हाला ह्या गोष्टी करता येणार नाही. तुम्हाला प्रतिष्ठा मिळणार नाही, खुर्ची मिळणार नाही, अधिकार मिळणार नाही. मोठे तुम्ही उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, तरच तुम्ही पहिलं होऊ शकता. परंतु सार्वकालिक जीवनामध्ये, स्वर्गीय राज्यामध्ये जर तुम्हाला पहिलं यायचं असेल, तर तुम्हाला एकच मार्ग आहे, तुम्ही शेवटी झालं पाहिजे. कारण येशूने म्हटलेलं आहे, जे पहिले ते शेवटले आणि जे शेवटले ते पहिले होतील. हा ख्रिस्ती जीवनातला विरोधाभास आहे. ऐकायला थोडंसं विसंगत किंवा विचित्र, परंतु हेच खरं सत्य आहे. आणि हे असं का आहे? येशूची शिकवण किंवा पवित्र शास्त्राची शिकवण, त्याचे काही तत्व हे जगाच्या विरुद्ध का आहेत? याचं कारण येशया संदेशा त्याचा 55वा अध्याय आणि 8व्या वचनात तो आम्हाला देतो. परमेश्वर म्हणतो, तुमचे मार्ग ते माझे मार्ग नाहीत, तुमच्या कल्पना त्या माझ्या कल्पना नव्हत. कारण जसं पृथ्वीच्या वर आकाश फार उंच आहे, तसे माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून आणि माझे मार्ग तुमच्या मार्गाहून उंच आहेत. आम्ही जे जगामध्ये जीवन जगत असताना आमची जी मानवी बुद्धी आहे, त्याच्यातली कल्पना किंवा त्याचे मार्ग हे परमेश्वरापेक्षा भिन्न आहेत. आकाश आणि पृथ्वी एवढं अंतर आहे, तेवढं अंतर परमेश्वराच्या आणि आमच्या मार्गामध्ये आणि कल्पनेमध्ये आहे. आणि म्हणून देवाचे विचार, देवाच्या कल्पना, देवाचे मार्ग आमच्यापेक्षा फार वेगळे आहेत. आणि म्हणून आम्हाला विरुद्ध असल्याचा भास होतो. आणि असेच काही ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास हे आपण यावेळेस पाहणार आहोत. आणि हे विरोधाभास पाहण्यासाठी आम्हाला थोडासा बदल आमच्या मनात केला पाहिजे. आणि तो बदल कोणता करायचा? संत पौल रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 2 वचनात तो लिहितो. तो म्हणतो, देवाची उत्तम परिपूर्ण व ग्रहणीय इच्छा काय आहे हे समजून घेण्यासाठी ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर तुमच्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. हे जे देवाचे कल्पना किंवा विचार आहेत, जे जगाच्या दृष्टिकोनातून एक विरोधाभास आहे, आम्हाला थोडं विचित्र किंवा विसंगत वाटतं, ते आम्हाला समजून घ्यायचे असतील, तर आम्ही जे या युगाबरोबर समरूप झालेलो आहोत, हे अंधकारमय जगामध्ये जाऊन त्याच्याशी एकरूप झालेलो आहोत, जगामध्ये आम्ही मिसळलेलो आहोत, त्या आम्हाला आमच्या मनाचं नवीकरण केलं पाहिजे. ह्या युगाबरोबर समरूप न होता मनाच्या नवीकरणानं आमचं रूपांतर झाल्याशिवाय देवाचे विचार, त्याचे मार्ग, त्याचे कल्पना आम्हाला समजणार नाही. आम्हाला जणू का तो विरोधाभास आहे असं आम्हाला वाटेल. मानवजातीच्या इतिहासामध्ये हजारो हजारो वर्ष संपूर्ण मानवाला एक गोष्ट ज्ञात होती, एक गोष्ट माहिती होती, आणि ती ही की सूर्य जो आहे पूर्वेपासून तो उगवतो आणि पश्चिमेला सूर्यास्त होतो. म्हणजे सूर्य भ्रमण करतो असं मानवाला अनेक हजारो वर्षापासून त्याची कल्पना होती, त्याचा आता भ्रम होता. सूर्य पृथ्वीवरती फिरत आहे, पूर्वेकडे सूर्योदय होतो आणि संध्याकाळी पश्चिमेकडे सूर्यास्त होतो असं मानवाला वाटत होतं. परंतु हा त्याचा विरोधाभास होता. कारण साधारण 500 वर्षापूर्वी कॉपरनिकस या शास्त्रज्ञाने एक शोध लावला, आणि तो हा की सूर्य हा स्थिर आहे, तो स्तब्ध आहे, आणि त्याच्या भोवती पृथ्वी भ्रमण करत आहे, आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला तो सूर्यास्त होतो. आणि म्हणून आपल्या डोळ्याला जे दिसतं की रोज सकाळी पूर्वेपासून सूर्य उगवलेला आहे, पश्चिमेकडे संध्याकाळी तो सूर्यास्त झालेला आहे, हा एक विरोधाभास आहे. जे आम्हाला दिसतं तसं नसतं, कारण खरं तर पृथ्वी भ्रमण करत आहे, पण आम्हाला असं वाटतं की सूर्य आमच्या भोवती भ्रमण करत आहे. ह्याला म्हणतात विरोधाभास. आणि पवित्र शास्त्रातून असेच काही वचन, काही ख्रिस्ती तत्व याच्यावर आज आपण मनन करणार आहोत. ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास आम्हाला ऐकायला थोडंसं विचित्र किंवा विसंगत, आम्हाला एक विरोधाभास वाटतो, परंतु ते वचन अगदी सत्य आहेत, कारण पवित्र शास्त्र आम्हाला त्याच्याविषयी काही कल्पना किंवा माहिती देत आहे. चला तर पाहूयात
ख्रिस्ती जीवनातील काही विरोधाभास. सर्वप्रथम आम्ही जितकं पवित्र होतो तितकं आम्हाला आमच्या पापांची अधिक प्रखरतेने जाणीव होते. हा ख्रिस्ती जीवनातील पहिला विरोधाभास आहे. हे ऐकायला आम्हाला थोडंसं विचित्र किंवा विसंगत वाटेल, कारण आमची अशी एक विचारधारणा आहे, आमची एक कल्पना आहे, जसजसं आम्ही पवित्र होतो, आम्ही नीतिमान होतो, तसतसं आम्ही पापापासून दूर जातो. आमच्यातील पाप नाहीस होतं, आमच्यातील पाप दुरवलं जातं आणि आम्ही अधिक धार्मिक आणि नीतिमान होतो असं आम्हाला वाटतं. पण हा एक विरोधाभास आहे. द होली दॅट यू बिकम द मोर यू डिस्कवर द सिन दॅट इज विद इन यू. जितकं तुम्ही नीतिमान किंवा पवित्र होत जाता तितकं तुमच्यामधलं जे पाप आहे ते अधिक आणि अधिक प्रखरतेने तुम्हाला जाणवू लागतं. याचा अर्थ काय? ज्यावेळेस तुम्ही नीतिमान होत जाता त्यावेळेस आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला माहीत नाही की जे पाप आहे ते तुम्हाला पाप आहे असं जाणवू लागतं, ते कळू लागतं. आणि म्हणून तुमच्या गुप्त जीवनातील छोटी छोटी पापं जे आत्तापर्यंत तुम्ही करत होता पण तुम्हाला माहीत नव्हतं हे तुम्हाला कळायला लागतात. आणि जसं तुम्ही नीतिमान होता जितके तुम्ही अधिक पवित्र नीतिमान होऊ पाहता तितकं अधिक पापांची प्रखरतेने जाणीव तुम्हाला होत जाते. उदाहरणार्थ ज्यावेळेस आपण ख्रिस्ती विश्वासामध्ये नव्याने येतो, ख्रिस्ताला माझा तारणार म्हणून स्वीकारतो, मग आम्ही सात्विक जीवन जगू लागतो, आम्ही सरळतेने वागू लागतो, सर्व आज्ञा आम्ही पाळतो, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, खून करू नको, खोटी साक्ष देऊ नको, लोभ धरू नको, ह्या आज्ञा आम्ही पाळायला लागतो, पवित्र शास्त्र आम्ही वाचतो, प्रार्थना करतो, उपासनेला जातो, दानधर्म करतो, परोपकार करतो आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही खूप धार्मिक किंवा नीतिमान झालेलो आहोत. परंतु जसं तुम्ही पुढचं पाऊल टाकू लागता, अधिक नीतिमत्वाकडे जाऊ लागतात, त्यावेळेस आतली जी खोलवरची पाप आहेत ते तुम्हाला दिसून येतात. उदाहरणार्थ येशू ख्रिस्त मत्तयकृत वर्तमान याचा 12वा अध्याय आणि 36व्या वचनामध्ये तो काय म्हणतो? येशू म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो, माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. याचा अर्थ जरी तुम्ही एक नीतिमान धार्मिक जीवन जगत असाल, त्या जीवनामध्ये कुठलाही व्यर्थ शब्द जर तुम्ही बोलत असाल तर त्याचा हिशोब तुम्हाला न्यायाच्या दिवशी द्यावा लागणार आहे. ते एक पाप आहे हे तुम्हाला कधी कळून येतं? ज्यावेळेस तुम्ही नीतिमत्वाकडे जाता, अधिक पवित्र होत जाता, त्यावेळेस या पापाची जाणीव तुम्हाला होऊ लागते. आमच्या जीवनामध्ये अनेक वेळा आम्ही अनेक व्यर्थ शब्द बोलतो, वायफळ गप्पा आम्ही करतो, पाचकळ विनोद आम्ही सांगतो, पण प्रत्येक बोललेला व्यर्थ शब्द याचा हिशोब तुम्हाला न्यायाच्या दिवशी द्यावा लागणार आहे. बोललेला व्यर्थ शब्द एक पाप आहे हे तुम्हाला कधी कळतं? जितकं तुम्ही ख्रिस्ताला अनुसरता, त्याच्या पावलावर पाऊल टाकून ख्रिस्ताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करता, ख्रिस्त जो जगाचा प्रकाश आहे त्या जगाच्या प्रकाशाकडे जाता, त्याच्या प्रकाशानं तुमच्या जीवनामध्ये असलेला अंधकार, जे छोटे छोटे पाप आहेत जे तुम्हाला आतापर्यंत कल्पना नव्हती ते तुम्हाला कळायला लागतं की आता हे पाप आहे. आणखी तुम्ही थोडं पुढे गेला तुम्हाला काय कळतं? एखाद्या मनुष्याला मूर्ख असं म्हणणं हे पाप आहे हे तुम्हाला कळू लागतं ज्यावेळेस तुम्ही अधिक नीतिमान होत जाता. येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे मत्तयकृत सुवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 22वं वचन, जो कुणी आपल्या भावाला अरे मूर्ख असं म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र आहे. ख्रिस्ताच्या मुखातील हे वचन आहे. जो आपल्या भावाला मूर्ख म्हणतो तो नरकात जाण्यास योग्य आहे. आणि नरकात कोण जातं? जे पापी आहेत त्यांच्यासाठी नरक राखून ठेवलेला आहे. आणि म्हणून एखाद्याला मूर्ख म्हणणं हे पाप आहे जे आम्हाला कधी कळतं? आम्ही जितकं नीतिमान होत जातो तितकं आम्हाला लक्षात येतं की आम्ही पाप करणं किती वाईट आहे. छोट्या छोट्या गोष्टी, एखाद्याला दूषण देणं, एखाद्याला मूर्ख म्हणणं सुद्धा पाप आहे हे आम्हाला केव्हा कळतं? जेव्हा आम्ही अधिक नीतिमान होत जातो. आणि म्हणून खराखुरा जो नीतिमान आहे तो काय करतो? इतरांकडे बोट न दाखवता, इतरांना दूषण न देता, इतरांचा दोष न काढता तो स्वतःचं अंतर्याम पारखतो. मी जेवढा नीतिमान होत जातो ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून चालू लागतो, माझ्या ह्या जीवनामध्ये, माझ्या गुप्त जीवनामध्ये कुठं दोष आहे का, कुठे काय वाईट गोष्टी आहेत का असं आपलं स्वतःचं अंतर्याम पारखणारा हा खरा नीतिमान मनुष्याचे लक्षण आहेत. दुसऱ्याकडे न पाहता तो स्वतःकडे पाहत असतो. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त भूतलावर आला तत्कालीन यहुदी समाजामध्ये अनेक शास्त्री, परुषी,
सदुकी धर्मपंडित मुख्य याजक असे मान्यवर लोक होते की ज्यांनी धर्मशास्त्र कोळून प्यालेले होते. इतर समाजाला धर्म शिकवणारे असे लोक, धर्म त्यांच्या हातामध्ये होता परंतु धार्मिकतेचा ढोंगीपणा करणारे. आणि म्हणून अशा लोकांना उद्देशून येशूने एक दाखला सांगितला. लुकृतचे वर्तमान याचा 18वा अध्याय यामध्ये आपण वाचतो. आपण स्वतः फार धार्मिक आहोत असा स्वतःचा भरोसा धरून जे इतरांना तुच्छ मानत होते अशांना येशूने एक दाखला सांगितला. आणि तो दाखला म्हणजे परुषी आणि जकातदार यांचा दाखला. परुषी म्हणजे धार्मिक मनुष्य, नियमशास्त्र पालन करणारा, उपासनेला जाणारा, प्रार्थना करणारा परुषी. आणि जकातदार हा एक पापी मनुष्य. जकातदार म्हणजे अन्यायाने पैसा घेणारा, लोकांना फसवणूक करणारा, लोकांना लुबाडणारा असा हा जकातदार. परुषी म्हणजे धार्मिक आणि जकातदार अधर्मी, दोघेही जण एकाच मंदिरामध्ये आणि एकाच कारणासाठी गेले आणि ते म्हणजे प्रार्थना करण्यासाठी. परुषी प्रार्थना करू लागला. तो प्रार्थना कशी करतो? हा परुषी सरळ वेदीकडे आला आणि अगदी आत्मविश्वासाने स्वर्गाकडे पाहून या परुषाने प्रार्थना केली. ती प्रार्थना ही, हे परमेश्वरा, इतर लोक अधर्मी, लुबाडणारी, व्यभिचारी आहेत तसा मी नाही आणि या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो आणि आपल्या सर्व मिळकतीचा दशांश मी देतो, अशी प्रार्थना धार्मिक समजणाऱ्या ह्या पुरुषाने केली. मग तो जकातदार आला आणि त्याने कशी प्रार्थना केली? हा जकातदार वेदीकडे जाण्यासाठी धजला नाही. त्याने आपली मान उंच करून स्वर्गाकडे पाहिले नाही. मान खाली लावून, आपलं ऊर बळवून, शोक करीत त्याने प्रार्थना केली, हे परमेश्वरा, मज पाप्यावर तू दया कर. आणि शेवटी येशू ख्रिस्त म्हणतो, हा जो जकातदार आहे तो नीतिमान ठरून आपल्या घरी गेला. हा जकातदार जरी पापी मनुष्य तरी तो नीतिमान ठरला गेला, याचं कारण काय? परुषी खरोखर धार्मिक होता. धार्मिकतेमध्ये आपलं जीवन त्याने घातलं होतं. धर्मकांड तो सर्व करत होता, प्रार्थना उपवास करत होता, परंतु इतरांना दोष देण्यामध्ये तो आपलं सर्व लक्ष वेधित करत होता. इतरांना दोष देणं, इतर लोक लुबाडणारे आहेत, अधर्मी आहेत, व्यभिचारी आहेत तसा मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. परंतु हा जकातदार जरी पापी असला, ज्यावेळेस त्याला आपलं पाप कळालं, त्याने पश्चाताप केला, भग्न आणि अनुतप्त हृदयाने परमेश्वराला शरण जाऊन त्याने पश्चातापाची प्रार्थना केली आणि तो अधिक नीतिमान ठरून घरी गेला असं येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगत आहे. आणि म्हणून जो नीतिमान मनुष्य असतो, इतरांना दोष न देता स्वतःचा अंतर्याम पारखतो, ही खरं नीतिमान मनुष्याची लक्षणं आहेत. जितका नीतिमान होत जातो तितकं आपल्यातलं छोटं छोटं पाप हे त्याला हळूहळू कळू लागतं. येशूच्या काळामध्ये यहुदी लोक होते, धार्मिक होते, आणि येशू यांच्यामध्ये फरक तो काय, त्याच्याकडे आपण थोडं लक्ष देऊयात. हे जे शास्त्री आणि पुरुषे होते, धर्मपंडित होते, हे नियमितपणे प्रार्थना करत असत. येशू देखील प्रार्थना करत असत. हे शास्त्री पुरुषी नियमित सभास्थानात जात असत, येशू देखील सभास्थानात जात होता. हे उपवास करत असत, येशू देखील 40 दिवस 40 रात्री त्याने उपवास केला असं आपण ऐकलेलं आहे. हे शास्त्रीय पुरुष यांना नियमशास्त्र पूर्णपणे ठाऊक होतं, पाठ होतं. येशूला देखील नियमशास्त्र ठाऊक होतं. दिसायला सर्व दोघे सारखेच आहेत. आपण पाहतो बाह्यदृष्ट्या शास्त्री पुरुषी यहुद्यांचे वडील हे येशू सारखेच दिसतात, येशू सारखेच वागतात, सर्व धर्म कर्मकांड ते करतात, परंतु अंतकरणातून पाहिलं तर त्यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे हे आपल्याला लक्षात येतं. येशू ख्रिस्ताचं अंतकरण शुद्ध असं आपल्याला दिसत आहे, परंतु हे जे धार्मिक समजणारे लोक अंतकरणातून, त्यांच्या अंतर्यामातून अशुद्ध, कपटी अशा मनाचे हे असे लोक आहेत आपल्याला दिसतं. आणि म्हणून ह्यांना उद्देशून, जे स्वतःला धार्मिक समजणारे यांना उद्देशून येशू काय म्हटला? अहो शास्त्रांनो, परुषांनो, ढोंग्यांनो, तुम्ही चुना लावलेल्या कबरेसारखे आहात. चुना लावलेली कबर कशी दिसते? बाहेरून तुम्ही दिसायला सुंदर दिसता खरे, परंतु आतमध्ये मेलेल्यांची हाड आणि सर्व प्रकारच्या घाणीने तुम्ही भरले आहात. तुम्ही बाहेरून सर्वांना नीतिमान दिसता खरे, पण आतमध्ये सर्व प्रकारचं ढोंग आणि अनितीने तुम्ही भरलेले आहात असं येशू त्यांच्याविषयी सांगत आहे. आणि हाच तो फरक, वरपांगी ढोंगीपणाची धार्मिकता असलेले आणि खरा नीतिमान मनुष्य ह्याच्यामध्ये हाच फरक आहे. हा जो नीतिमान मनुष्य आहे हा अंतकरणातून शुद्ध आहे.
त्याचं अंतर्याम शुद्ध आहे. नुसतंच बाह्य लोकांना दिसावं म्हणून नाही, तर अंतकरणातून परमेश्वराची स्तुती करणारा. आणि म्हणून आपण पाहतो हा येशू शास्त्री पुरुषांना उद्देशून तो काय म्हणतो, मत्तयकृतचे वर्तमान याचा 23वा अध्याय आणि 33वं वचन. तो म्हणतो अहो पुरुषांनो, अहो शास्त्रांनो, सापाच्या पिल्लांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल, तुम्हाला नरकाची शिक्षा अटळ आहे, असं येशू ख्रिस्त शास्त्री आणि पुरुषी यांना म्हणत आहे. आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. येशूने पापी लोकांना असे शब्द कधीच वापरले नाहीत. जे जकातदार आहेत, शमरोनी आहेत, पापी आहेत, त्यांना येशू असं कधीच म्हटलं नाही तुम्ही नरकदंड कसा चुकवाल. खरं तर पाप्यांना नरक ठरलेला आहे, परंतु व्यभिचारी स्त्री हिच्याकडे पाहून येशू असं कधीच म्हटलं नाही तू नरकदंड कसा चुकवशील. ती शमरोनी स्त्री की जिने 5 नवरे केले होते, आता राहत होती तो एक परपुरुष होता, तिला येशू असं कधीच म्हटलं नाही. पण स्वतःला धार्मिक समजणारे शास्त्री पुरुषी यहुद्यांचे वडील यांच्याकडे पाहून येशू म्हणतो तुम्ही नरकदंड कसा चुकवाल, याचं कारण काय आहे. जरी हे शास्त्री पुरुषी स्वतःला धार्मिक समजत होते, पण स्वतःकडे दोष न लावता इतरांना दोष देण्यामध्ये ते अग्रेसर होते. इतरांना दुसरे द्यायची, इतरांकडे दोष दाखवायचा, इतरांची निंदा आणि नालस्ती करायची, त्यांचा तिरस्कार आणि तुच्छ त्यांना लेखायचं, अशा प्रकारची वागणूक या लोकांची होती. पण बाकी जे पापी लोक पापाची जाणीव झाल्यावर पश्चातापी अंतकरणाने ते स्वतःला शुद्ध करत असत. जितकं तुम्ही नीतिमान होऊ पाहता तितकं तुमच्यातील पाप तुम्हाला अधिकाधिक जाणवू लागतं. याच एक उत्तम उदाहरण म्हणजे शौलाचा झालेला पाऊल. ह्या शौलाकडे जर आपण थोडंसं पाहिलं, जो एक कट्टर यहुदी होता, त्याचं परिवर्तन होण्यापूर्वी हा शौल याला जर विचारलं की तू कोण आहेस, शौलाला विचारलं तू कोण आहेस, तो काय उत्तर देईल. फिलिपेकाराच्या पत्रामध्ये तो लिहितो, मी जो शौल आहे, 8व्या दिवशी माझी सुंता झालेला इस्रायल लोकातला, बन्यामिन वंशातला, इब्रियातील इब्री, आणि नियमशास्त्राप्रमाणे म्हणाल तर मी एक परुषी आहे. नियमशास्त्राच्या नीतिमत्तेविषयी मी निर्दोष आहे, असं शौल त्या ठिकाणी सांगतो. पाहतो काय सांगतो, मी इब्रियातील इब्री आहे आणि नियमशास्त्राच्या नीतिमत्तेविषयी मी निर्दोष आहे, असा अभिमानाने हा स्वतःविषयी शौल सांगत आहे. त्याला स्वतःचा अभिमान आहे, अहंकार आहे की मी एक निर्दोष मनुष्य आहे, नियमशास्त्राच्या दृष्टिकोनातून मी निर्दोष आहे. परंतु हा शौल दमास्कसच्या वाटेवर ख्रिस्ती लोकांना धरण्यासाठी चाललेला असताना परमेश्वराने त्याला दर्शन दिलं आणि त्याचं जीवन परिवर्तन झालं. शौलाचा पाऊल झाला. वयाच्या 30व्या वर्षी हा शौलाचा पाऊल झाला. आणि मग पाऊल हा ख्रिस्ती मंडळीची स्थापना करू लागला. आणि पुढील 25 वर्ष जणू काय ह्या पौलाने ख्रिस्ती मंडळीची सेवा केली. अनेक मंडळीची स्थापना त्याने केली. ख्रिस्तासाठी अनेक छळ आणि संकट त्याने सहन केली. आणि आता जवळजवळ 25 वर्षानंतर म्हणजे हा पौल आता 55 वर्षाचा आहे. आणि 55 वर्षाचा असणारा पौल आता करी तेथील लोकांना एक पत्र लिहितो आणि त्यामध्ये तो स्वतःविषयी काय म्हणतो आपण लक्षपूर्वक ऐकूयात. करिंथकरेस पहिलं पत्र याचा 15वा अध्याय आणि 9वं वचन. यामध्ये संत पौल म्हणतो, सर्व प्रेषितांमध्ये मी कनिष्ठ आहे, मी प्रेषित म्हणावायच्या योग्यतेचा नाही. हा पौल जो शौल असताना स्वतःविषयी म्हणतो मी इब्रियातील इब्री, नियमशास्त्राविषयी निर्दोष, असा स्वतःला अभिमानाने अहंकाराने बोलणारा हा शौल, ज्या वेळेस तो नीतिमान होऊ लागतो, ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून ख्रिस्ताला अनुसरू लागतो, आपल्या स्वतःचा पाप दोष त्याला दिसू लागतो आणि तो म्हणतो मी आता प्रेषित म्हणायच्या योग्यतेचा देखील नाही. खरंच पाहता ह्या पावलाने प्रेषितांपेक्षा अधिक कार्य केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. जे इतर प्रेषित होते, येशूचे इतर शिष्य आहेत, मत्तय, योहान, याकोब, पेत्र, ह्या सर्व शिष्यांपेक्षा अधिक भरीव सेवा कार्य या पौलाने केलेले आपल्याला दिसते. प्रेषितांपेक्षा कितीतरी अधिक कार्य पौलाने केलेलं आहे. परंतु तो 55 वर्षाचा असताना म्हणतो की मी प्रेषितांमध्ये सर्वात कनिष्ठ आहे. इतका तो नम्र आणि लीन होतो, हीच खरं नीतिमान मनुष्याची लक्षणं आहेत. जितका नीतिमान होत जातो तितकं नम्र आणि लीन तो होत जातो. नंतर 4-5 वर्षाच्या काळामध्ये निघून गेला. आता हा पौल 60 वर्षाचा झालेला आहे. अधिक नीतिमान आणि पवित्र जीवन जगू लागलेला आहे. आता तो स्वतःविषयी काय म्हणतो,
लक्षपूर्वक ऐकूयात. इफिस येथे लोकांना तो पत्र लिहितो आणि इफिस करस पत्र याचा 3 आणि 8 वचनात तो म्हणतो, मी जो सर्व पवित्र जनातील लहानाहून लहान त्या मजवर एक कृपा झाली. पहा, 5 वर्षापूर्वी तो काय म्हणत होता, प्रेषितांविषयी मी कनिष्ठ आहे. आपली तुलना तो प्रेषितांशी करत होता. प्रेषित जे धर्म पुढारी जे नेतृत्व करणारे त्यांच्याशी तुलना करणारा पौल आता 5 वर्षानंतर आपली तुलना पवित्र जनांशी करतो. जे सर्वसामान्य यहुदी आहे त्या यहुद्यांमधला जो लहानातील लहान तो मी आहे असा पौल या ठिकाणी म्हणत आहे. हा ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास आहे. जितकं नीतिमान पवित्र पौल होत गेला तितकं तो स्वतःला नम्र आणि लीन करत गेला असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. आणखी 4-5 वर्ष निघून गेले. आता हाच पौल 65 वर्षाचा झालेला आहे. अखंड 35 वर्ष अहो रात्र निरंतर ख्रिस्ताची सेवा करणारा, ख्रिस्तासाठी छळ सोसणारा, अनेक संकट सहन केलेला 65 वर्षाचा पौल आता तिमथ्याला एक पत्र लिहितो. तिमथ्याला पहिलं पत्र याचा 1 अध्याय आणि 15 वचनात तो काय म्हणतो लक्षपूर्वक ऐकूया. हा पौल म्हणतो, ख्रिस्त येशू पापी जनांना तारावयास ह्या जगात आला, त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. संत पौल काय म्हणतो, 65 वर्षाचा संत पौल 35 वर्ष ख्रिस्तासाठी सेवा करून तो म्हणतो, त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. स्वतःला पाप्यातला मुख्य समजतो हा संत पौल, इतका तो नम्र आणि लीन होतो. हा संत पौल आणखी 2 वर्षानंतर 67 वर्ष झाला त्यावेळेस तिमथ्याला दुसरं पत्र लिहितो आणि त्या पत्रात तो म्हणतो, जे सुयोद्ध ते मी केलं आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखला आहे, आता जो नीतिमत्वाचा मुकुट आहे तो मला मिळणार आहे. हा संत पौल की ज्याने धाव संपविली होती, विश्वास राखला होता, सुयुद्ध केलं होतं, तो 65 वर्षाचा असताना 2 वर्षापूर्वी म्हणतो, पाप्यातला मी मुख्य आहे. हाच ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास आहे. जितकं तुम्ही नीतिमान आणि पवित्र होत जाता तितकं स्वतःमध्ये फार गर्व येतो असं नाही, मी पण येतो असं नाही, तर तितका तो मनुष्य नम्र आणि लीन होत जातो हे आपल्याला पौलाच्या उदाहरणावरून दिसतं. एकदा येशू ख्रिस्ताने एक फार चमत्कारिक विधान केलेलं आपल्याला दिसतं. हा येशू ख्रिस्त शास्त्री आणि पुरुषी जे धार्मिकतेचे ढोंग रचणारे होते त्यांना हा येशू ख्रिस्त म्हणतो. कसबिनी आणि व्यभिचारी आणि जकातदार हे तुमच्या अगोदर देवाच्या राज्यात जाताना तुम्ही पहाल. येशू ख्रिस्त या शास्त्रांना पुरुषांना म्हणत आहे, कसबिनी आणि जकातदार तुमच्या अगोदर देवाच्या राज्यात जाताना तुम्ही पहाल. असं का होणार आहे? हे जे स्वतःला धार्मिक समजणारे शास्त्री पुरुषी यहुद्यांचे वडील यांच्या अगोदर जे पापी लोक आहेत, जकादार आणि कसबीने आहेत, ते देवाच्या राज्यात कसे काय जातील? ते केवळ ह्यासाठीच की जरी हे लोक धार्मिक होते तरी स्वतःचा अंतर्याम न पारखता, स्वतःचा दोष न पाहता इतरांना दोष देणारे, इतरांची निंदा करणारे ते मात्र मागेच राहतील. परंतु जे पापी आहेत ज्यावेळेस त्यांना पश्चाताप होईल, त्यांचं परिवर्तन होईल, त्यावेळेस खरोखर पश्चाताप करून देवाच्या राज्यात धार्मिक लोकांपेक्षा पुढे जातील असं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. आणि हीच ख्रिस्ती जीवनाचा एक विरोधाभास आहे. प्रियांनो, लक्षात ठेवूयात आपण, जितकं तुम्ही नीतिमान होत जाता तितकं छोटं छोटं पाप तुमच्यातलं तुम्हाला प्रखरतेने जाणवू लागतं. ख्रिस्ती जीवनातील दुसरा विरोधाभास आणि तो हा आहे, जगी गोष्टी मिळवण्याकरता तुम्हाला स्वर्गीय गोष्टी प्राप्त केल्या पाहिजेत. दिस इज अ ख्रिश्चन लाईफ पॅराडॉक्स, ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास आहे. तुम्हाला जगी गोष्टी हव्या आहेत तर तुम्हाला प्रथम स्वर्गीय गोष्टी मिळाल्या पाहिजेत. त्या मिळाल्याशिवाय तुम्हाला जगी गोष्टी मिळणार नाही. आम्ही जो मनुष्य आहे जगी गोष्टी मिळवण्यामध्ये आमचं उभं आयुष्य आम्ही खर्ची घालतो. आम्हाला अनेक जगी गोष्टीचं आकर्षण असतं, पैशाचा लोभ असतो, आणि मग आम्ही काय करतो, आम्ही 3 शिफ्टमध्ये ड्युटी करतो, रक्ताचं पाणी करतो, घाम गाळतो, परिश्रम करतो, कष्ट करतो, आणि आमच्या देहाला ऐषाराम देण्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करतो आणि आम्ही जगी गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो. परंतु या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतं येशू ख्रिस्त आम्हाला काय सांगत आहे, जगी गोष्टी पाहिजे असतील प्रथम स्वर्गीय गोष्टी तुम्ही मिळवा. मत्तयकृत वर्तमान याचा 6 अध्याय आणि 33 वचन येशू ख्रिस्त म्हणतो,
तुम्ही काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे याविषयी चिंता करत बसू नका. ही सर्व मिळण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करतात. ते अहोराष्ट्र कष्ट करतात, काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं यासाठी ते धडपड करतात. या सर्वांची गरज तुम्हाला आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. प्रथम तुम्ही त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता ही मिळवण्याची खटपट करा, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. दिस इज द ख्रिश्चन लाईफ पॅराडॉक्स. ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी खटपट करत आहात, ह्या जगी गोष्टी मिळवण्याची तुम्ही धडपडत आहात, तुम्ही प्रथम स्वर्गीय गोष्टी मिळवा. प्रथम त्याचं राज्य आणि त्याची नीतिमत्व मिळवा, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील, असं येशू ख्रिस्त आम्हाला मत्तय 6:33 मध्ये सांगत आहे. ज्यावेळेस आम्ही त्याचं राज्य आणि त्याची नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस होतं काय? ज्या स्थितीमध्ये आम्ही आहोत, ज्या कुटुंबामध्ये आम्हाला ठेवलेलं आहे, ज्या आर्थिक वर्तुळामध्ये आम्हाला परमेश्वराने ठेवलेलं आहे, त्या स्थितीमध्ये सुखी आणि समाधानी राहण्याचं रहस्य आम्हाला पवित्र शास्त्र समजून सांगतं. त्या स्थितीमध्ये आम्ही समाधानी राहायला शिकतो आणि एक मोठं रहस्य आहे. संत पौल फिलिपेकराचं पत्र याचा 4 आणि 11 वचनात तो म्हणतो, त्या संत पौल स्पष्टपणे सांगत आहे, ज्या स्थितीत मी आहे त्या स्थितीमध्ये संतुष्ट किंवा समाधानी राहण्याचं रहस्य मला कळालेलं आहे. दैन्य अवस्थेत राहणे मला समजते आणि संपत्तीत राहणे हे मला समजते. हरेक प्रसंगी अन्नतृप्त असणे किंवा शुद्धित असणे, संपन्न असणे किंवा विपन्न असणे, याच्यामध्ये समाधानी राहण्याचं रहस्य मला कळविण्यात आलं आहे. कारण जो मला सामर्थ्य देतो त्याच्याकडून हे सर्व करण्यास मी समर्थ आहे, असं संत पौल म्हणतो. ज्या स्थितीमध्ये परमेश्वराने मला ठेवलेलं आहे त्या स्थितीमध्ये मी समाधानी आहे, संतुष्ट आहे. प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही त्याचं राज्य आणि त्याची नीतिमत्व ही मिळवण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस ह्या जगामध्ये ज्या स्थितीमध्ये परमेश्वराने तुम्हाला ठेवलेलं आहे त्यामध्ये संतुष्ट, समाधानी, स्वावलंबी राहण्याचं शिकवण आम्हाला देवाच्या वचनातून मिळते. हे एक फार मोठा गुणधर्म नीतिवान मनुष्याचा आहे की त्याने समाधानी असलं पाहिजे. जर तुम्ही समाधानी नसाल तर काय होतं हे तुम्ही सैतानाकडे पाहायला तुम्हाला कळून येईल. सैतानाकडे पाहूयात, कोण आहे हा सैतान, कोण आहे हे सैतानाचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर हा सैतान सर्वप्रथम स्वर्गामध्ये एक मुख्य दूत होता ज्याचं नाव लुसिफर. सर्व दूतांचा अधिकारी एक मुख्य दूत. आणि ह्या लुसिफर विषयी, ह्या देवदूताविषयी येशया संदेष्टा 28 आम्हाला त्याचं वर्णन करत आहे. येशया त्या ठिकाणी सांगतो, तू पाखर घालणारा अभिषिक्त करूब होतास. करूब म्हणजे पंखधारी देवदूत. हा जो लुसिफर आहे परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये त्याच्या समोर पाखर घालणारा अभिषिक्त देवदूत. परमेश्वराने त्याला अभिषेक केला होता, त्याला आशीर्वादित केलेलं होतं. पुढे तो म्हणतो, तुझ्या ठाई सौंदर्य होतं, तुझ्या ठाई बुद्धी आणि चातुर्य होतं. आणि पुढे तो सांगत आहे, तुझा व्यापार फार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयामध्ये द्वेषबुद्धी सुचली आणि तू मोठं पातक केलंस. तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली. तुझ्या सौंदर्याने तुझं हृदय उन्मत झालं, तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली. हा जो लुसिफर होता त्याला सर्वांग सुंदर होता, पण त्याला मनामध्ये गर्व आला, एक अहंकार आला. आणि तो स्वतःच म्हटला, मी आकाशावर चढेन, देवाच्या तारांगावरून माझे सिंहासन मी उच्च करीन, देव पर्वताच्या सभेवर मी विराजमान होईल, मी मेघावर आरोढ होईल आणि मी परात्परा समान होईल. त्या तुला अधोलोकात गर्तेच्या अधोभागात टाकलेलं आहे. पा, या लुसिफरकडे काय नव्हतं, मुख्य दूत, सर्व काही त्याच्या हातामध्ये होतं. सत्ता होती, अधिकार होता, सर्वांग सुंदर होता, ज्ञान बुद्धी त्याला होती, परंतु त्यामध्ये तो समाधानी नव्हता. तो स्वतःच म्हटला, मी परात्परा समान होईल, देवाच्या वर मी उच्च होईल, हे देवदूत माझी सेवा करतील, असं म्हटल्यावर त्या देवदूताला खाली धाडण्यात आलं. आणि आज तो सैतान आहे असं आपण पाहतो. आणि म्हणून एक लक्षात घ्या, ख्रिस्ती विश्वासणाऱ्या नात्यानं जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये समाधानी नाही, परमेश्वराने ज्या स्थितीमध्ये तुम्ही ठेवलेले आहेत त्यामध्ये तुम्ही संतुष्ट नाही, समाधानी नाही, तर त्या देवदूताचा सैतान व्हायला फार वेळ लागत नाही. म्हणून येशू म्हणतो,
तुम्ही प्रथम त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता ही मिळवा, म्हणजे त्याबरोबर इतर सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. त्या आदामाकडे पहा, परमेश्वराने पूर्व दिशेला एक आदे एदेन बाग लावली आणि आदामाला त्यामध्ये ठेवलं आणि त्यांना एकच आज्ञा दिली, ह्या बागेतील कुठल्याही झाडाचं फळ तू यथेच्छ खा, फक्त बागेतील मधल्या झाडाचं म्हणजे बरं वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ तू खाऊ नकोस, ज्या दिवशी तू ते खाशील त्या दिवशी तू खास मरशील. परमेश्वराने आदामाला बागेतील प्रत्येक झाड त्याच्या हातामध्ये दिलं, फक्त त्याला एका झाडापासून मज्जाव केलेला आहे. पण आदामाने काय केलं? आदामाने हाव म्हटले, आम्ही ह्यामध्ये समाधानी नाही. परमेश्वर, तर एक झाड तू आमापासून का लपवलेलं आहेस, का दूर ठेवलेलं आहेस? आणि त्यांनी त्या झाडाचं फळ खाल्लं आणि त्याचा भयंकर परिणाम म्हणजे त्यांनी पाप केलं आणि पापाचं वेतन मरण हे मानवजातीमध्ये आलं. मनुष्य कधी समाधानी नसतो आणि म्हणून आपण पाहतो की ज्या स्थितीमध्ये आम्हाला ठेवलेलं आहे त्या स्थितीमध्ये आम्ही समाधानी असलं पाहिजे. त्याच्या उलट संत पौलाकडे पहा. हा जो पौल अगोदरचा शाऊल होता, या शाऊलाकडं काय नव्हतं? हा शाऊल श्रीमंत होता, धनाढ्य होता, तो ज्ञानी होता, गमालेलसारख्या गुरुकडे तो शिकलेला होता, त्याला रोमन नागरिकत्व होतं. हे सर्व असताना देखील 30व्या वर्षी त्या सर्व गोष्टीचा त्याग त्याने केला आणि आपलं संपूर्ण आयुष्य ख्रिस्तासाठी त्याने झोकून दिलं. रात्रंदिवस अहोरात्र ख्रिस्तासाठी कष्ट आणि सह त्याने सहन केले, त्याने परिश्रम घेतले, सर्व संकटे सहन केले आणि पुढील उभं आयुष्य ख्रिस्तासाठी जाऊन नंतर तो रक्तसाक्षी झाला. परंतु प्रियानो, आज जर आपण सुखलोकात गेलो आणि त्या पौलाला प्रश्न विचारला, हे जे काय सर्व तू केलंस, संपूर्ण आही गोष्टींचा त्याग तू केलास, जगाच्या आकर्षणाला न भूलता ख्रिस्तासाठी आपलं सर्व जीवन वाहून दिलंस, याचा तुला पश्चाताप होतो काय? संत पौल काय म्हणेल? मी माझं संपूर्ण आयुष्य ख्रिस्तासाठी खर्ची घातलं, माझा जीव की प्राण मी त्यासाठी सोडला, याचा मला कणभरही पश्चाताप होणार नाही, कधीच होणार नाही. कारण त्या बदल्यात जे मला मिळालेलं आहे ते सार्वकालिक जीवन त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. आणि म्हणून आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, या जगी गोष्टीच्या आकर्षणाला न भूलता जर आम्हाला जगी गोष्टी हव्या असतील, प्रथम आम्हाला स्वर्गीय गोष्टी, वरील गोष्टी आम्हाला मिळवल्या पाहिजेत. तो संत पौल म्हणतो, वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा, जगी गोष्टीकडे लक्ष देऊ नका. हा संत पौल आम्हाला पुन्हा एकदा सांगत आहे. तो म्हणतो, माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पूर्वी. त्या परमेश्वराचं आम्हाला एक अभिवचन आहे, जी काय तुमची गरज आहे, जगी गरजा त्या सर्व भागवायला मी समर्थ आहे. तो देव तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पुरवणार आहे. आणि म्हणून जर तुम्हाला जगी गोष्टी हवी असतील, विरोधाभास आहे, तुम्हाला स्वर्गीय गोष्टी मिळवल्या पाहिजेत. आम्ही उलट करतो, आम्ही आमचं सर्व आयुष्य जगी गोष्टीमध्ये खर्च करतो आणि वरील गोष्टी जर मिळवण्याचं आमचं राहून जातं. देवाचा मनुष्य दावीद, दावीदाकडे पाहा, त्याचा अनुभव तो काय सांगतो. दावीद 37वा स्तोत्र 25व्या वचनात तो म्हणतो, पहा मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे, माझं संपूर्ण आयुष्य गेलेलं आहे, परंतु नीतिमानास निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी अजून पाहिलं नाही. ही दावीदाची साक्ष आहे, माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये नीतिमान मनुष्य निराश्रित झालेला, देवाने त्याला सोडलेला आहे, त्याला परक केलेला आहे, किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी अजून कधी पाहिलेली नाही. आमचा देव आमच्या पाठीशी आहे, आमच्या सर्व जगी गरजा पुरवण्यास तो समर्थ आहे, अट एकच आहे, जगी गोष्टी हव्या असतील स्वर्गीय गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. हा ख्रिस्ती जीवनातील एक विरोधाभास आहे. आपण पाहिलं पहिला विरोधाभास, जितका आम्ही नीतिमान होत जातो तितका आम्हाला आमच्या पापांची अधिक जाणीव होऊ लागते. ख्रिस्ती जीवनातील दुसरा विरोधाभास, जगी गोष्टी मिळवायच्या असतील तर प्रथम आम्हाला स्वर्गीय गोष्टी मिळवायला पाहिजेत. तिसरा विरोधाभास आणि तो हा आहे, सशक्त होण्याकरता आम्हाला अशक्त झालं पाहिजे. सशक्त होण्याकरता आम्हाला अशक्त झालं पाहिजे. थोडी विचित्र किंवा विसंगत गोष्ट आहे, नाही का? सशक्त होण्याकरता आम्ही अशक्त कसं होणार? संत पौल आम्हाला सांगत आहे, दुसरं करीन त्याचा 12:9 वचन, प्रभूने मला म्हटलं, माझी कृपा तुला पुरी आहे, कारण
अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. हे देवाचं वचन आहे, अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. ती कशी? आपण पौलाकडे पाहूयात. हा जो शौलाचा पौल झाला, ह्या पौलाच्या जीवनातून परमेश्वराने अनन्यसाधारण काम केलेलं आहे. पौलाच्या हातून खूप मोठे चमत्कार झाले. ते असे, पौलाच्या अंगावरून रुमाल किंवा फडके फिरून ते जर एखाद्या रोग्यावर घातले तर त्याचे रोग जात असत आणि दुष्ट आत्मे लोकांमधून निघून जात असत. असे मोठे चमत्कार पौलाकडून झाले. ह्या पौलाला स्वर्गीय साक्षात्कार झाला. तो म्हटला, मनुष्याने जे ऐकू नयेत किंवा त्याचा उच्चारही करू नयेत असे वाक्य मी स्वर्गामध्ये ऐकले. ह्या पौलाने ख्रिस्ती मंडळीसाठी खूप मोठं कार्य केलं. अनेक मंडळीची स्थापना त्याने केली. अनेक पत्र त्याने मंडळींना लिहिलेले आहे. आणि हे सर्व केल्यानंतर, हे प्रगटीकरण झाल्यानंतर त्याच्यामध्ये गर्व किंवा अहंकार येण्याचं त्या ठिकाणी धोका निर्माण झाला होता. आणि म्हणून संत पौल म्हणतो, प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढवून जाऊ नये. जे परमेश्वराने मला प्रगटीकरण केलेलं आहे त्याच्यामुळे मी चढवून जाऊ नये, फुगवून जाऊ नये, माझ्यामध्ये गर्व किंवा अहंकार येऊ नये. म्हणून देवाने माझ्या शरीरामध्ये काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचं एक दूत ठेवलेलं आहे. या पौलाच्या शरीरामध्ये एक कुठेला व्याधी होता, त्याला काहीतरी दुःख होतं, त्याला यातना आणि वेदना होत होत्या. आणि तो अशक्तपणा परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये ठेवला होता. आणि हा पौल म्हणतो, मी प्रभूला 3 वेळा विनंती केली, प्रभू हा सैतानाचा दूर किंवा काटामजपासून दूर कर, हा अशक्तपणा मजपासून काढून टाक. पण प्रभूने त्याला म्हटलं, माझी कृपा तुला पुरी आहे, कारण तुझ्या अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते. आणि म्हणून संत पौल त्या ठिकाणी म्हणतो, ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर असावी, म्हणून मी विशेष करून माझ्या अशक्तपणाची प्रौढी आनंदाने मिरवील, कारण जेव्हा मी अशक्त आहे तेव्हाच मी सशक्त आहे. हा ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास आहे. तुमच्या अशक्तपणात ख्रिस्ताची शक्ती कार्य करते. आणि म्हणून तुम्हाला जर सशक्त व्हायचं असेल, ख्रिस्ती जीवनामध्ये विश्वासणारा म्हणून तुम्हाला जर सशक्त सामर्थ्य असेल, सबल व्हायचं असेल, प्रियांनो मार्ग एकच आहे आणि तो म्हणजे तुम्हाला अशक्त झालं पाहिजे. अशक्त झाल्याशिवाय सशक्त होता येत नाही. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या अशक्तपणाची कबुली देता, आपला संपूर्ण भार आणि भिस्त तुम्ही परमेश्वरावर टाकता, त्यावेळेस परमेश्वराची शक्ती आणि सामर्थ्य तुमच्यामध्ये कार्य करतं आणि तुम्ही सशक्त होता. दिस इज द ख्रिश्चन लाईफ पॅराडॉक्स. ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास. सशक्त होण्यासाठी अशक्त झालं पाहिजे. मोशेकडे पहा, नीट निरखून पहा. हा मोशे ज्यावेळेस दत्तक पुत्र म्हणून फारोच्या राजकन्याच्या हातामध्ये तो गेला आणि आपल्या आयुष्यातील पहिली 40 वर्ष त्याने मिस्राच्या फारोच्या राजवाड्यात काढली. एक राजपुत्र म्हणून तो जीवन जगला. पहिल्या 40 वर्षामध्ये त्याच्याकडं बल, शक्ती, सामर्थ्य, बुद्धी, चातुर्य सर्व कलांनी निपुण असा हा मोशे. 40 वर्षाच्या मोशेकडे नीट पहा. सशक्त, सबल आणि सामर्थ्यशील झालेला फारोचा राजपुत्र असा म्हणून सर्वांना तो मिरवित होता. सर्व काही त्याच्या पायाशी लोळण घेत होतं. सुख, ऐश्वर, ऐशाराम त्याच्याकडे होता. परंतु हा मोशे, याला परमेश्वराने मिस्रातून काढलं आणि मिद्यानामध्ये नेलं. आणि पुढचे 40 वर्ष हा मोशे आपल्या सासरा याचे तो मेंढरा राखू लागला. सशक्त, सामर्थ्यशाली, बलवान असा मोशे पुढच्या 40 वर्षामध्ये परमेश्वराने त्याला अशक्त केलं. त्याच्यातला गुर्मी, अहंकार आणि मीपणा, मी एक राजपुत्र आहे, हा अहंकार पूर्ण त्याने काढण्यासाठी परमेश्वराला 40 वर्ष लागले. 40 वर्ष केवळ मेंढरा राखणारा मोशे आता 80 वर्षाचा झालेला आहे. आणि आता हा अशक्त झालेला, वृद्ध झालेला मोशे, 80 वर्षाचा मोशे जळत्या झुडपातून परमेश्वराने त्याला दर्शन दिलं. आणि परमेश्वर त्याला म्हटला, माझे लोक इस्रायल यांचा आक्रोश माझ्याकडे आलेला आहे आणि तू जाऊन फारोच्या बंदीवासून त्यांना सोडव. त्यावेळेस मोशे त्याला काय म्हणतो, हे परमेश्वरा, मी मुखाचा जड आहे, मी त्या फारोकडे जाऊन इस्रायल लोकांना त्यांच्या हातून सोडव असं मी कोण, मी अशक्त आहे, दुर्बल आहे परमेश्वरा. असं म्हटल्यावर परमेश्वर म्हणतो, आता तू फारोकडे जाण्यास तयार झालेला आहेस. तू जो 40 वर्षाचा असताना सशक्त, सबल आणि सामर्थ्यशील होता, आता तू अशक्त झालेला आहेस आणि म्हणून तू आता जाण्यास तयार आहे, कारण तुझ्या अशक्तपणामध्ये माझी शक्ती आणि सामर्थ्य कार्य करणार आहे. आणि अशा या अशक्त
मुखाचा जड असलेला या दुर्बल मोशेला परमेश्वर घेऊन गेला आणि पुढील 40 वर्षांमध्ये बलाढ्य फारोच्या हातातून या इस्रायल लोकांना सोडून त्याला त्या ठिकाणी घेऊन आणला. अशक्तपणातच देवाची शक्ती कार्य करते. आणि म्हणून प्रियांनो लक्षात ठेवलं पाहिजे, ज्यावेळेस आम्ही स्वतःला सशक्त समजतो, सबल समजतो, सामर्थ्यशाली समजतो, देवाचं शक्ती आमच्यामध्ये कार्य करू शकत नाही. सशक्त व्हायचं असेल अशक्त झालं पाहिजे. आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे यहोशाफाट राजा, इस्रायलाचा राजा यहोशाफाट. इस्रायलचे जे सर्व शत्रू होते, आशुरी लोक, अम्मोनी लोक, मवाबी लोक, पलिष्ठी लोक, यांना एक गोष्ट ठाऊक होती, जर आपण या इस्रायल लोकांशी युद्ध केलं तर जिवंत परमेश्वर त्यांच्या बाजूने लढतो आणि नेहमीच आपण युद्ध हारतो. आणि म्हणून त्यांनी एक युक्ती सुचवली, 3 राष्ट्र एकत्र येऊन आपण इस्रायलवर स्वारी करू असं त्या 3 राजांनी ठरवलं. आणि म्हणून अम्मोनी राजा, मवाबी राजा आणि सेरी राजा यांनी आपलं सर्व सैन्य एकवटलं आणि 3 राष्ट्रांचं सैन्य एकत्रित येऊन आता ते इस्रायलावर चढाई करण्यासाठी निघालेले आहेत. आणि ही बातमी इस्रायलाचा राजा यहोशाफाट यांना कोणीतरी सांगितली, हे राजा, आराम देशाच्या दिशेने मवाबी, अम्मोनी आणि सेरी लोक एकत्रित येऊन आता आपल्यावर चढाई करत आहेत. असं ऐकल्यावर यहोशाफाट राजा परमेश्वराचं भय देणारा राजा होता. त्याने सर्व इस्रायल लोकांना एकत्रित केलं आणि म्हटलं आपण उपवास करूयात आणि परमेश्वराला शरण जाऊयात. सर्वांनी उपवास केला आणि यहोशाफाट राजाने परमेश्वराकडे प्रार्थना केली. ती प्रार्थना ती ही, यहोशाफाट राजा परमेश्वराकडे 3 वाक्याची प्रार्थना करत आहे. आणि ती 3 वाक्य असे, यहोशाफाट परमेश्वराला म्हटला, हे परमेश्वरा, हा मोठा समुदाय याला सामोरे जाण्यास आमच्याकडे ताकद नाही, काय करावं हे आम्हाला सुचत नाही, आमचे डोळे तुझ्याकडे लागले आहेत. केवळ 3 वाक्याची प्रार्थना. हा जो मोठा समुदाय, 3 राष्ट्राचं सैन्य आमच्यावर येत आहेत, त्यांना सामोरे जाण्यासाठी आमच्याकडे ताकद नाही, शारीरिकदृष्ट्या आम्ही दुर्बल आहोत, अशक्त आहोत, याची कबुली यहोशाफाट राजा परमेश्वराला देतो. काय करावं आम्हाला सुचत नाही, मानसिकदृष्ट्या देखील आम्ही दुर्बल झालेलो आहोत, आमची बुद्धी चालन अशी झालेली आहे, आम्ही सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहोत. आणि शेवटी तो म्हणतो, आमचे डोळे तुझ्याकडे लागले आहेत. आपल्या सर्वस्व अशक्तपणाची कबुली यहोशाफाट राजा परमेश्वराला देतो. ही अशक्तपणाची कबुली परमेश्वराला दिल्यावर परमेश्वर काय म्हणतो आपण नीट ऐकूयात. परमेश्वर त्याला म्हणतो, हा मोठा समुदाय पाहून तुम्ही भिवू नका किंवा कचरू नका, आता युद्ध तुमचं नाही, युद्ध माझं आहे, या लढाईत तुम्हाला लढावं लागणार नाही, तुम्ही फक्त स्थिर उभे राहा आणि मी तुमचं तारण कसं करतो हे तुम्ही पहा. परमेश्वर त्यांच्या बाजूने बोलतो, तुम्हाला आता लढाई लढावं लागणार नाही, जरी 3 राष्ट्रांचं सैन्य तुमच्या बाजूने येत आहे, तुमच्यावर चालून येत आहे, तुमच्यातील एकाही सैन्याला हातात तरवार घ्यावी लागणार नाही, ही लढाई तुम्हाला लढावी लागणार नाही, कारण युद्ध माझं आहे. आणि मग परमेश्वराने काय केलं, हे जे 3 राष्ट्रांचं सैन्य येत होतं त्या सैन्यांमध्ये एक मोठा गोंधळ त्यांनी निर्माण केला. आणि मवाबी आणि अमोनी लोक यांनी काय केलं, सैरीचे लोक आहेत त्यांच्यावर ते तुटून पडले आणि त्यांचा त्यांनी वध केला. आणि नंतर मवाबी लोक आणि अमोनी लोक यांच्यामध्ये युद्ध झालं आणि आपापसात युद्ध करून ते सर्वजण तिथेच ठार झाले. इस्रायल लोक फक्त पाहत राहिले, पाहत होते की आपल्या शत्रूंचा नाश कसा होत आहे. एकमेकाशी लढायला लावून परमेश्वरने त्या सर्व शत्रूंचा नाश त्याच दिवशी केला. पुढं असं म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी प्रेतच प्रेत पडली, सर्व शत्रू ठार झाले. त्यावेळेस इस्रायल लोकांनी जाऊन त्यांना लुटायला सुरुवात केली. या शत्रूंच्या अंगावरचा अलंकार, वस्त्र आणि दागिने इतके होते की त्यांना लुटता येणार ते वजन इतकं झालं. आणि 3 दिवस इस्रायल लोक ते लुटत होते. असा आमचा परमेश्वर महान आहे. ज्यावेळेस आम्ही आमच्या अशक्तपणाची कबुली देतो तो त्याच्या सामर्थ्यानेशी आम्हाला सशक्त आणि सबल करतो असं आपण या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून हा ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास आहे. सशक्त होण्यासाठी अशक्तपणाची कबुली दिली पाहिजे. आमच्या वैयक्तिक किंवा आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये प्रभू आम्ही दुर्बल आहोत, अशक्त आहोत, ह्या संकटाला सामोरे जाण्यासाठी आमच्याकडे ताकद नाही, काय करायचं आम्हाला सुचत नाही, आम्ही तुझ्यावर अवलंबून आहोत असं म्हटल्यावर आमच्या अशक्तपणात देवाची शक्ती कार्य करते हे आम्ही या ठिकाणी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.
येशूने म्हटलं, गव्हाचा दाना जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, पण जर तो मेला तर तो पुष्कळ पीक देतो. प्रियानो, आम्हाला रोज आणि रोज आमच्या स्वार्थी जीवनाला मेलं पाहिजे, आमची इच्छा आकांक्षा महत्वाकांक्षा याला मेलं पाहिजे, त्याशिवाय मला मोठं पीक देता येणार नाही. येशूकडं पहा, तो देखील त्याच्या अशक्तपणात वधस्तंभावर गेला असं आपल्याला दिसतं. करंथीकरास दुसरं पत्र याचा 13वा अध्याय आणि 4थ्या वचनात संत पौल लिहितो, कारण येशूला अशक्तपणात वधस्तंभावर खेळण्यात आले तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला. येशूला अशक्तपणात वधस्तंभावर खेळण्यात आले ह्या वचनाचा विचार आपण कधी केला आहे का? येशू जो सर्व समर्थ सर्व शक्तिमान सर्व व्यापी सर्व ज्ञानी देव, त्या देवाचा एकुलता एक पुत्र, परंतु वधस्तंभावर जाताना तो अशक्तपणात वधस्तंभावर गेला हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्या गेतसेमने बागेमध्ये नीट पहा, येशूला धरण्यासाठी रोमी शिपाई आलेले आहेत, आणि ज्यावेळेस त्यांनी येशूला अटक केली त्यावेळेस पेत्रने जाऊन मुख्य याचकाच्या दासाचा कान त्याने कापला. त्यावेळेस येशू काय म्हटला? तो म्हटला, पेत्रा तरवार ज्ञानात ठेव, कारण तरवार धरणारे तरवारीने नाश पावतील, तरवार चालवण्याची गरज नाही. तुला काय वाटतं? मी आत्ताच्या आत्ता माझ्या स्वर्गीय पित्याला विनंती केली तर स्वर्गातून 12 देवदूतांचं सैन्य तो आत्ता मला या ठिकाणी पाठवेल. माझ्यामध्ये एवढी ताकद आहे, माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की मी एक प्रार्थना जर माझ्या पित्याला केली तर स्वर्गातून 12 देवदूतांचं सैन्य, एक सैन्य म्हणजे 6000 देवदूत, असे 72,000 देवदूत आत्ताच्या आत्ता या गेतसेमने बागेमध्ये उतरतील आणि संपूर्ण रोमी साम्राज्य याचा नायनाट करून त्यांचा नाश करून मला पुन्हा स्वर्गात घेऊन जातील, एवढी ताकद आणि एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. पण हे पेत्रा, मी जर असं केलं तर जे शुभवर्तमान लिहिलेलं आहे, जे शास्त्रात लिहिलेलं आहे, तो कसा पूर्ण होणार? आणि म्हणून माझ्या अशक्तपणात मी त्या वधस्तंभावर जायला तयार आहे. असा आमचा प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्या अशक्तपणात तो वधस्तंभावर गेला, पण देवाच्या सामर्थ्याने तो जिवंत झाला. कारण जो स्वतःला अशक्त करतो देव त्याला आपलं सामर्थ्य पुरवतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ख्रिस्ती जीवनातील तिसरा विरोधाभास, सशक्त व्हायचं असेल अशक्त झालं पाहिजे. आणि शेवटी ख्रिस्ती जीवनातील 4था विरोधाभास, ज्ञानी होण्याकरता मूर्खपणाची कबुली दिली पाहिजे. जर तुम्हाला ज्ञानी व्हायचं असेल, मूर्खपणाची कबुली दिल्याशिवाय ज्ञानी होत नाही, हा एक विरोधाभास आहे. इतर अंधकारमय जगातील लोकांना सांगितलं तर आपल्याला हसतील, ज्ञानी होण्याकरता मूर्ख कसं झालं पाहिजे? पण पवित्र शास्त्र आम्हाला याची ग्वाही देते, दिस इज अ ख्रिश्चन लाईफ पॅराडॉक्स, ज्ञानी होण्याकरता मूर्खतेची कबुली दिलं पाहिजे. करंथीकरास पहिलं पत्र याचा 3:18, कोणी स्वतःला फसवून घेऊ नये. ह्या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहोत असं जर कोणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरता मूर्ख व्हावे. देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगते, तुम्ही ज्ञानी होण्याकरता मूर्ख झालं पाहिजे. ह्या जगाच्या दृष्टीने जर आम्हाला ज्ञान मिळवायचंय तर आम्ही ग्रॅज्युएट होतो, पोस्ट ग्रॅज्युएट होतो, PhD करतो, मोठमोठ्या हुद्द्यावर आम्ही कामाला लागतो, कॉर्पोरेट कंपनीचे आम्ही CEO होतो, जनरल मॅनेजर होतो. हे सर्व या जगी ज्ञानापुरता किंवा जगी जीवनातील व्यवहाराकरता ठीक आहे, परंतु ज्यावेळेस तुम्हाला परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, परमेश्वराची महान रहस्य गुपिताने गूढ तुम्हाला समजून घ्यायचंय, प्रियांनो जगी ज्ञान उपयोगाचं नाही, त्यासाठी तुम्हाला तुमच्या मूर्खतेची कबुली दिली पाहिजे. ज्ञानी होण्याकरता तुम्हाला मूर्ख झालं पाहिजे, त्याशिवाय परमेश्वराचं दैवी ज्ञान तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. ही ख्रिस्ती जीवनाचे विरोधाभास आहे. मत्तयकृत सुवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 25वं वचन, येशू आपल्या पित्याकडे प्रार्थना करतो, तो म्हणतो, हे पित्या, स्वर्ग व पृथ्वीचा प्रभू, मी तुझे स्तवन करतो, कारण ज्ञानी व विचारवंत यांच्यापासून या गोष्टी गुप्त ठेवून तू त्या बालकास प्रकट केल्या, कारण हेच तुला योग्य वाटले. परमेश्वर काय करतो? ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून आपली गहन रहस्य गुपित आणि गुढ ही लपून ठेवून ती बालकास प्रकट करतो, कारण हेच परमेश्वराला योग्य वाटते. हा ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास आहे. प्रियानो, मलाखीचं पुस्तक आपण पाहतो त्यावेळेस जुना करार संपतो,
मलाखीनंतर 400 वर्षाचा काळ हा अंधकारमय काळ असं मोजण्यात येतं. ह्या 400 वर्षामध्ये कुठलंही परमेश्वराचं वचन कोणाला प्राप्त झालं नाही, कुठलाही संदेश त्या उदयास आला नाही, परमेश्वराचा दृष्टांत कोणाला झाला नाही. आणि मग 400 वर्षानंतर त्यावेळच्या काळामध्ये अनेक शास्त्री, परुषी, यहुद्यांचे वडील, मोठमोठे धर्मपंडित की ज्यांनी संपूर्ण नियमशास्त्र कोळून प्यालेले होते, अधिक ज्ञानी आणि विचारवंत होते, या सर्वांना सोडून देवाचं वचन अरण्यात घोषणा करण्यास प्रगट झालं. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात संदेश देऊ लागला. हा बाप्तिस्मा करणारा योहान, ज्याचं वस्त्र म्हणजे उंटांच्या केसांचे कपडे आणि ज्याचं खाद्य म्हणजे टोळ आणि रानमध, याला देवाचं वचन प्राप्त झालं. त्या ठिकाणी त्यावेळेस अनेक ज्ञानी, विचारवंत, धर्मपंडित होते, पण त्यांना डावलून देवाचं वचन कुणाला प्राप्त झालं? अरण्यात असणाऱ्या एखाद्या मनुष्याला. कारण देवाचं कार्यच असं आहे, ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून तो आपले रहस्य लपवतो आणि बालकासारखं नम्रान लिहिलं असणाऱ्या लोकांना ते तो प्रगट करतो. हा ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास आहे. म्हणून जर तुम्हाला ज्ञानी व्हायचं असेल, मूर्खतेची कबुली दिली पाहिजे. आपण पाहतो ख्रिस्ताचा जन्म होण्यापूर्वी हजारो वर्षापासून यहुदी लोक मशियाची वाट पाहत होते. यहुद्यांमध्ये एक मशिया येणार आहे की जो आमचं तारण करणार आहे, आमचा तारणारा, आमचा मुक्तीदाता येणार आहे. अनेक वर्षापासून यहुदी लोक वाट पाहत होते. आणि मग पूर्वेकडून काही ज्ञानी लोक आले आणि हेरोदाच्या वाड्यामध्ये ते आले. यहुद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे. त्यावेळेस हेरोदाने काय केलं? आपल्या राज्यातील सर्व ज्ञानी, सर्व विचारवंत, शास्त्री, मुख्य याजक यांना बोलवलं आणि त्यांना प्रश्न केला, यहुद्यांचा राजा जन्मावतो कुठे? आणि त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सर्व संदेशी शास्त्र चाळलं आणि ते म्हटले, बेथलेहेमात, कारण बेथलेहेमाविषयी म्हटलेलं आहे, हे बेथलेहेमा एफ्राता, तू सर्व सरदारामध्ये कनिष्ठ आहे असं मुळीच नाही, तर तुझ्यातून एक सरदार निघेल जो माझ्या लोकांचा प्रतिपाळ करेल. होय, आपल्या ज्ञानाने त्यांनी सांगितलं खरं की बेथलेहेमात यहुद्यांचा राजा जन्माला येणार आहे, परंतु केवळ 2 किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या बेथलेहेमातील गव्हाणीत जाऊन त्यांनी येशू बाळाचं दर्शन ते घेऊ शकले नाहीत. कारण परमेश्वरने त्यांना आंधळं केलं होतं, देवाचं ज्ञान त्यांना प्रगट झालेलं नाही. येशू बाळाचं दर्शन घेतलं कोणी? साधे भोळे मेंढपाळ जे रानामध्ये मेंढरांचं रक्षण करत आहेत, त्यांना प्रथम देवदूताने दर्शन दिलं आणि त्यांनी येशू बाळाचं दर्शन प्रथम घेतलं. कारण देवाचं कार्यच असं आहे, तो ज्ञानांपासून आपलं सर्व ज्ञान गुप्त ठेवतो आणि तो बालकासारखा असलेल्या नम्राला लोकांना प्रगट करतो. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देवाचा एकुलता एक पुत्र त्या यहुदी लोकांमध्ये वावरत होता, रोज त्यांच्याबरोबर तो येत होता, सभास्थानात तो जात होता. ज्यावेळेस प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्त हे जे यहुदी लोक, शास्त्रीय, परुषी, यहुद्यांचे वडील, मुख्य याजक यांच्या समोर उभा राहिला, त्यावेळेस येशू ख्रिस्ताकडे बोट करून ते काय म्हटले? हे सर्व लोक त्याच्याकडे बोट करून म्हटले, हा बाल जबूल म्हणजे भूतांचा अधिपती आहे, कारण भूतांच्या साह्याने हा दुष्ट आत्मे काढतो. देवाच्या एकुलत्या एका पुत्राला हे सर्व ज्ञानी विचारवंत लोक बाल जबूल म्हणतात, भूतांचा अधिपती म्हणतात. परंतु तोच प्रश्न येशूने आपल्या शिष्यांना विचारला, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? त्यावेळेस पेत्राने काय उत्तर दिलं? प्रभू, तू तर ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस. त्यावेळेस येशू आनंदित आणि उत्साहित झाला, उत्कंठित झाला. तो म्हटला, शिमोना बारियोना, तू धन्य आहेस, कारण रक्त व मांस यांनी नाही, रक्त व मांस म्हणजे तुझी बुद्धी, तुझी चातुर्य यांनी नाही, तर माझ्या स्वर्गीय पितेने तुला प्रगट केलेला आहे. येशू हा ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र पेत्राला कसं प्रगट झालं? स्वतःच्या बुद्धीने, चातुर्याने, ज्ञानाने नाही, तर हा साधा बोळा, हा पेत्र, एक मच्छीमार, त्याला स्वर्गीय पितेने प्रगट केलं की येशू ख्रिस्त हाच देवाचा पुत्र आहे. आणि म्हणून ज्यावेळेस परमेश्वराच्या गहन गोष्टी आम्हाला समजायच्या असतील, जगी ज्ञान उपयोगाचं नाही, त्याच्याने आम्हाला देव समजणार नाही, त्याच्या गोष्टी आम्हाला लक्षात येणार नाही. म्हणून ज्ञानी होण्यासाठी आम्हाला मूर्खतेची कबुली दिली पाहिजे. प्रियानो, संपूर्ण हे संदेशी शास्त्र कोळून प्यालेले लोक, पण त्यांना येशू ख्रिस्त समजला नाही. त्या ठिकाणी येशूने म्हटलेलं आहे, ज्ञानी व विचारवंत
यापासून त्या गोष्टी लपवून ठेवतोस आणि त्या बालकास प्रकट करतो. मग आपल्या लक्षात येईल बालकांमध्ये असं काय आहे की जे ज्ञानी व विचारवंत लोकांमध्ये नाही. ते बालक जे निरागस आहे, नम्र आणि लीन आहे, अशा लोकांना किंवा असं समजणाऱ्या लोकांना ते रहस्य परमेश्वर प्रकट करतो. आणि म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे, देवाचा एक नियम आहे आणि तो नियम असा आहे, देव गर्विष्ठांना विरोध करतो पण लीनांवर तो कृपा करतो. याकोब 4:6 म्हटलेलं आहे, देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर तो कृपा करतो. 92 हा नियम कुणासाठी बदलत नाही. देवाचा किती महान किंवा मोठा सेवक असू दे, पण ज्यामध्ये ज्यावेळेस त्याच्यामध्ये गर्व येतो, मीपणा अहंकार येतो, त्यावेळेस देव त्याला विरोध करतो. ज्यावेळेस तुम्ही नम्र आणि लीन होता त्यावेळेस देवाची कृपा तुमच्यामध्ये कार्य करते. म्हणून संत पौल करिंथीकरास 1:27 वचनात म्हणतो, ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्ख ते निवडले, आणि बलवानास लाजवावे म्हणून देवाने जे दुर्बल ते निवडले, आणि जे हीन दिन धिक्कारलेले शून्यवत अशांना देवाने निवडले की कुणी मनुष्याने त्याच्या समोर अभिमान बाळगू नये. आम्ही स्वतःविषयी फार अभिमान बाळगू नये म्हणून देवाने कोणी निवडले, जे दुर्बल आहेत, जे मूर्ख आहेत अशांना देवाने निवडले, कारण कुणी मनुष्याने त्यासमोर अभिमान बाळगू नये. म्हणून आपण आज पाहिलं जे 4 आपण या ठिकाणी विरोधाभास पाहिलेत. पहिलं म्हणजे जितका आम्ही पवित्र होत जातो तितका आम्हाला आमच्या पापांची प्रकृतीने अधिक आणि अधिक जाणीव होत जाते, हे आम्ही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहतो आम्हाला जर जगी गोष्ट मिळवायची असेल तर प्रथम आम्हाला स्वर्गीय गोष्टी मिळवणं गरजेचं आहे. जगी गोष्ट प्राप्त होण्यासाठी स्वर्गीय गोष्टी मिळवणं गरजेचं आहे. जर आम्हाला सशक्त व्हायचं असेल अशक्तपणाची कबुली दिली पाहिजे, आणि जर देवाच्या दृष्टिकोनातून देवाचं ज्ञान आम्हाला हवं असेल तर आम्हाला मूर्खतेची कबुली दिली पाहिजे. हे 4 विरोधाभास आपण पाहिलेत. आणखी काही विरोधाभास आपण आहेत ते आपण पुढच्या वर्षी उपासनेमध्ये पाहणार आहोत. प्रार्थना करूयात. ख्रिस्ती जीवनातील विरोधाभास. हो परमेश्वरा, तुझं ज्ञान अगम्य आहे, मानवी बुद्धी पलीकडचं आहे, आम्हाला ते समजत नाही, आणि तू ते ज्ञान तू आम्हाला प्राप्त करून द्यावंस, किंवा पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला करावंस असं तू दैनकृपेने घडून येऊ दे. धन्यवाद प्रभू श्री ख्रिस्त, त्याच्या नावाने मागितलं म्हणून तो आहे. आमेन. ख्रिस्ता आपणा सर्वांना सलाम. मी मागे 2-3 आठवड्यामागे जेव्हा आपल्या चर्चमध्ये कोविड वॉरियर्सचा सत्कार होता, सर्टिफिकेट देण्यात आले, त्यावेळेस एक छोटी आयडिया फक्त आपल्याबरोबर एक शेअर केली होती की सध्याची परिस्थिती एकंदरीत आढावा घेता एक आमच्या कम्युनिटीमध्ये किंवा जे काही आम्ही चर्चा करतोय, लोकांची चर्चा करतोय, तर असं लक्षात आलं की चर्चला ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये एक थोडा मोठा रोल प्ले करावा लागला आहे. त्या अनुषंगाने मी सहज एक आपल्यावर एक आयडिया शेअर केली होती की आता खरं तो टाइम आलेला आहे की माझं चर्च, माझं कुटुंब या बेसवर आपण इथून पुढे आणि आत्ताची जी काही सध्याची अत्यंत डिफिकल्ट जो टाइम आहे त्याला ॲड्रेस करण्यासाठी माझं चर्च, माझं कुटुंब असे छोटी आयडिया मी आपल्याबरोबर शेअर केली होती. त्या अनुषंगाने आम्ही आमच्या 2-3 दिवसामागे कमिटीची एक मीटिंग झाली फॉर पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एक्सचेंज ऑफ थॉट, आयडियाज. आणि आज मी जे तुम्हाला सांगणार आहे तर त्या मीटिंग मधलं जे काही आउटपुट आहे की माझं चर्च, माझं कुटुंब हे कुठल्या ह्याच्यात रोल आउट होणार आहे किंवा त्याचा ऍक्च्युअल फोकस काय असणार आहे हे मी एकंदरीत थोडक्यात आपल्याशी डिस्कस करणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये इव्हन लॉकडाऊनमध्ये जेव्हा आम्ही अन्न वाटप करत होतो, धान्य वाटप करत होतो, त्यानंतर आता हा जो काही मधला काळ आहे ज्याच्यामध्ये आपण पाहिलंय की आपल्या चर्चचे खूप लोक ज्यांना कोविड पण झाला, काही लोक एक्सपायर झाले, काही इतर कारणाने एक्सपायर झाले, आणि ते असतानाही या
बेसिक या सगळ्या सिच्युएशन मध्ये फार डिफिकल्ट अशी पोझिशन आहे. त्यामुळे परवा आम्ही जेव्हा चर्च कमिटीमध्ये हा विषय डिस्कस केला, फार चांगले थॉट्स आणि आयडियाज ने मी आपल्या समोर माझं चर्च माझं कुटुंब ही आयडिया प्रस्तुत करतो. माझं चर्च माझं कुटुंब या प्रोजेक्टमध्ये किंवा या कल्पनेमध्ये ती एरियाज ना आम्ही आत्ताला किंवा फोकस केले. फर्स्ट आहे की धान्य, धान्य वाटप, म्हणजे जे आपल्या चर्चमधले जे काही गरजू कुटुंब आहेत त्यांना आपण कसं सपोर्ट करू शकतो धान्य वाटपाद्वारे. सेकंड आहे की एकत्रित हा जो काही टाइम आहे हा पॅन्डेमिक जो आहे या अगोदर मला माहिती नाही की कुठल्या जनरेशननी असं डिफिकल्ट टाइम पाहिलाय, पण आपण ही जनरेशन विटनेस आहे एक फार मोठ्या भयंकर परिस्थितीला आपण आज फेस करत आहोत. त्यामुळे काही गोष्टी ऍड्रेस करताना खूप इम्पॉर्टंट आहे की चर्च मेंबर्सला सगळे घटक, म्हणजे फक्त चर्च मेंबर्स मध्ये फक्त एल्डर्स नव्हे तर यूथ म्हणा, लेडीज, बाकी मेंबर्स सगळ्यांना ना एक आध्यात्मिक सपोर्ट. आपली चर्च सर्व्हिस चालू आहे, पारक साहेब आपल्याला खूप उत्तम गाईड करत आहे. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे फक्त संडे सर्व्हिसला आपण हे न करता एक स्ट्रॉंग आध्यात्मिक सपोर्ट पण आपल्याला या याच्यात द्यायचा आहे. तर तो माझं चर्च माझं कुटुंबमध्ये सेकंड फोकस पॉईंट आहे की आध्यात्मिक सपोर्ट. आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट की आपण फर्स्ट मी जसं तुम्हाला म्हटलं की आपण धान्य वाटप एक आपला एक फोकस आहे, त्यानंतर आध्यात्मिक सपोर्ट हा एक फोकस आहे. थर्ड एक फार प्रॅक्टिकल सपोर्ट सपोर्ट पॉईंट आहे की या पॅन्डेमिकमध्ये ना एक रिअलिस्टिक हे झालंय, कोणी त्याला डिस्प्यूट करू नाही शकणार एक की बरेचसे लोकांची ना नोकरी गेले, काहींना नोकरी अशी आहे की बाबा सोडू नाही शकत म्हणून नोकरी करत आहे, म्हणजे अशी परिस्थिती काही अपॉर्च्युनिटीज नाही आहेत, असले तरी लोकांना ते माहिती नाही आहे. तर एक आमचा एक असा थॉट झाला की रिक्रुटमेंट किंवा नोकरी व्यवसाय धंदा या ह्याच्यात आपण कसं सपोर्ट करू शकतो, तर तीन फोकस पॉईंट आहेत माझं चर्च माझं कुटुंबचे. एक आहे की धान्य वाटप, दुसरं असणार आहे आध्यात्मिक सपोर्ट, आणि तिसरं की रिक्रुटमेंट सपोर्ट. आता थोडक्यात मी फर्स्टचं तुम्हाला हे सांगतो की रॅशन, आपण लॉकडाऊनमध्ये पण जेव्हा तो 2 महिने लॉकडाऊन होता स्ट्रिक्ट वाला, त्यावेळेस आपण अन्न वाटप आणि धान्य वाटप असं दोन्ही गोष्टी करत होतो, म्हणजे फूड पॅकेट्स पण वाटत होतो आणि आपण रॅशनचे किट्सही वाटत होतो. आता माझं चर्च माझ्या कुटुंबमध्ये आपण अन्न वाटप नाही करणार पण आपण धान्याचे किट वाटप करणार आहे. तर चर्चमध्ये ज्या फॅमिलीजला धान्याचे किट पाहिजे असतील, ज्यांना गरज आहे फॉर अनेक कारणांनी की बाबा इन्कम लिमिट आहे, रिअलिस्टिकली खूप फॅमिलीज आहेत की ज्यांना या सपोर्टची गरज आहे. प्रॉब्लेम असा येतो की मेंबर्स फॅमिलीज थोडं अपवर्ड फील करतात सांगायला विचारायला बोलायला. त्यामुळे फर्स्ट हा जो काही पॉईंट आहे की धान्य वाटप हा मी फार कॉन्फिडेन्शियल आणि फार एक वन मॅन कॉन्टॅक्ट असणार आहे. तर ज्या फॅमिलीजला रॅशन किट्स पाहिजे असतील त्यांनी म्हणजे 1 नोव्हेंबर पासून आपले चर्चचे ट्रेजरर विल्सन ॲडमिन्स त्यांच्याशी संपर्क साधावा. त्यांचा मोबाईल नंबर ऑलमोस्ट सगळ्यांकडे आहे, नसेल तर आपले चर्चचे जे कॅलेंडर्स आहेत त्याच्यावरही त्यांचा नंबर आहे. त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि जी तुमची रिक्वायरमेंट आहे रॅशन किट्सबाबत ती त्यांच्याशी तुम्ही डिस्कस करा, त्यांना तुम्ही सांगा. आणि आपण 1 तारखेपासून हा जो फर्स्ट प्रोग्राम आहे हा आपण रोल आउट करत आहे, सुरू करत आहे. त्यामुळे अगदी सोमवारपासून आपण ॲक्च्युअल डिस्ट्रीब्युशन सुरू करू. त्यामुळे ज्या फॅमिलीजला गरज आहे, ज्या फॅमिलीजला रॅशन किट्सची खूप गरज आहे,
त्यांनी प्लीज आपले चर्चचे ट्रेजरर विल्सन ॲग्नेस यांच्याशी संपर्क साधावा आणि इट विल बी अ टोटल कॉन्फिडेन्शियल कॉन्टॅक्ट. त्यामुळे आम्ही असं केलंय की वन पॉईंट कॉन्टॅक्ट, की एक माणसाचे तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा. तसंच याच ब्रेथमध्ये मी असं पण एक आव्हान करेन की चर्च जे वाटप सुरू करत आहे, काही फॅमिलीज अशी आहेत की ज्यांना किट्सची गरज आहे, काही फॅमिलीज अशी आहेत दे आर वेल टू डू, दे आर म्हणजे दे आर हॅव्हिंग एव्हरीथिंग. त्यामुळे माझी छोटी त्यांना अशी की जसं तुम्ही लॉकडाऊनमध्ये आम्हाला सपोर्ट केला फायनान्शियली, काही फॅमिलीजनी आम्हाला धान्य दिले, तर माझी छोटा रिक्वेस्ट किंवा आव्हान आहे की त्या फॅमिलीजनी पुढे येऊन चर्चला डोनेशन द्यावं. इट कुड बी कॅश किंवा काइंडमध्ये, म्हणजे ज्या फॅमिलीजला वाटतं की आम्ही धान्य देऊ तर तेही वेलकम आहे. त्यासाठी पण आपण चर्चचे ट्रेजरर विल्सन ॲग्नेस यांच्याशी संपर्क साधा. सेकंड पॉइंट जो आहे की आध्यात्मिक सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आम्ही पाहतोय की फॅमिलीज खूप कठीण काळात चालले, स्पेशली द त्या फॅमिलीज ज्यांच्या द वाज यू हॅव लॉस्ट समबडी इन द फॅमिली, फार डिफिकल्ट टाइम आहे. बरेचसे कुटुंब त्या कुटुंबाशी निगडीत असल्यामुळे त्यांच्यावरही फार डिफिकल्ट टाइम आहे आणि एकंदरीत फार फिअरचं एन्व्हायरमेंट आहे सध्या. त्यामुळे आध्यात्मिक सपोर्ट हा देणं एक आम्हाला असं कमिटीमध्ये वाटलं की इट इज अ मस्ट की आपण हा आध्यात्मिक सपोर्ट एक काउन्सिलिंग सारखा एक आध्यात्मिक सपोर्ट थ्रू प्रेयर थ्रू वर्ड देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे कमिटीमध्ये असा निर्णय झाला की येत्या 7 तारखेपासून म्हणजे प्रत्येक शुक्रवार, त्यामुळे फर्स्ट शुक्रवारी 6 नोव्हेंबर त्या दिवसापासून आपण संध्याकाळी 7 वाजता एक चर्चमध्ये सगळ्या लोकांसाठी ओपन असेल असं एक झूम सेशन ऑर्गनाइज करणार आहे. इट विल बी एव्हरी फ्रायडे प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता झूमवर हा सेशन असणार आहे. प्रेयर प्रेज अँड वर्शिप असं एक छान असा एक उपक्रम की ज्याने आपण मंडळीपर्यंत पोहोचू शकू, जिथे मंडळींना त्यांच्या काही ग्रिव्हियन्सीज असतील, त्यांचे जे काही काळजी असतील, काही विनंती असतील, ते लोक आपल्याशी शेअर करू शकतील आणि एक चांगल्या फोरमवर एक चांगल्या सेशनमध्ये आपण प्रेयर आणि वर्ड आणि प्रेझेंट वर्शिप या 3 गोष्टींनी आपण सगळे एकत्र करून एक कुटुंबासारखं एकत्र येऊन आपण प्रार्थनेमध्ये आपले सर्व काही जे काही काळजी चिंता विनंती जे काही असतील ते आपण सर्वजण हे करू आणि निश्चित देव आपल्याला त्यामध्ये त्याच्या ह्याच्यात आपल्याला प्रतिफळ दे. जसं आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की धान्य वाटप आपण करणार आहोत, झूम सेशन सुरू होतील फ्रायडेपासून, नोव्हेंबरचा फर्स्ट फ्रायडे जो काही असणार आहे त्या दिवसापासून. आता थर्ड जो आहे तो फार प्रॅक्टिकल आहे की रिक्रुटमेंट सपोर्ट. तर माझं चर्च माझं कुटुंब मध्ये ही आयडिया कशी आली थोडं मी बॅकग्राऊंड सांगतो तुम्हाला की जेव्हा आपण म्हणतो ना की माझं चर्च माझं कुटुंब, तर प्रत्येक मेंबर हा आपला फॅमिली मेंबर होतो. मग आपल्या फॅमिली मेंबरला जे काही प्रॉब्लेम आहेत ते आपण रिसॉल्व्ह करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपण धान्य वाटप करत आहोत, आपण स्पिरिच्युअल सपोर्ट देत आहोत, पण प्रॅक्टिकल जो आहे म्हणजे ज्याच्याने बऱ्याचशा गोष्टी ॲड्रेस होतील. तर असं एक सिच्युएशन आहे, बरेच लोकांच्या ना नोकरी गेली, बरेच लोकांचे काही बिझनेसेस होते ते ड्रॉप झाले, त्यामुळे असा एक प्लॅटफॉर्म आपण स्टार्ट करत अजूनपर्यंत तो इम्प्लिमेंट नाही झाला, बट येत्या 2-4 दिवसात तोही ॲक्टिव्ह होईल. तर इट विल बी अ टू वे प्रोग्रॅम. त्याच्यात आपण काय करणार आहे की ज्या लोकांना ॲब्सोल्युटली ऑल एज ग्रुप्स 18+ जे काय असतील, ज्यांना नोकऱ्या पाहिजे असतील, त्यांच्या नोकऱ्या गेल्या असतील, त्यांच्यासाठी आपण फॉर्म्स ऑनलाईन गुगल फॉर्म्स आपण शेअर करणार आहोत, ते तुम्ही भरून आम्हाला पाठवा. तुमचं डिटेल्स येत असताना आपण एक असाही प्रोग्राम करतोय की चर्चमधले असे काही मंडळी असतील की ज्यांचे ज्यांना माहिती असतील की कुठे काही वेकेन्सीज आहेत, त्यांच्या स्वतःचे जे काही फॉर्म्स असतील, कंपनीज असतील, ऑफिसेस असतील, तिकडे वेकेन्सीज आहेत, तर त्या लोकांसाठी पण आपण सेपरेट फॉर्म बनवा. म्हणजे इट विल बी 2 फॉर्म्स एम्प्लॉईजसाठी आणि रिक्रुटर्ससाठी. तर ज्या लोकांना नोकरीची गरज आहे ते जेव्हा तो फॉर्म आपल्याला भरून देतील
तेव्हा आम्ही तो आमच्या डेटामध्ये रिक्रूटर्सकडनं जे काही रिक्वायरमेंट आहे त्याच्यावर मॅच करतो आणि तुम्हाला आम्ही कुठल्या ना कुठल्या प्रकारे एक सपोर्ट म्हणून की बाबा एक नोकरी किंवा बिझनेस किंवा जे काही प्रोफाईलमध्ये जसं मॅच होईल ते आपण तुम्हाला द्यायचे अटेम्प्ट करणार आहोत. प्रोग्राम थोडा फास्ट लेटेड आहे, अजूनपर्यंत क्लिअर क्लॅरिटी नाही आहे, पण जसं मी नेहमी म्हणतो की आम्ही आमच्या कमिटीमध्ये जेव्हा पण आम्ही काही करतो ना फार प्रेयरफुली करतो, त्यामुळे लास्ट 2.5 वर्षात आमचा एक असा एक्सपिरियन्स आहे की प्रोग्राम कितीही ह्याच्यानी सुरू केला तरी शेवटी देवबाप्पा आहे ना त्याला बरोबर यश देतो. त्यामुळे माझा चर्च माझं कुटुंब हा जो काही प्रकल्प आहे आम्ही तेवढाच प्रेयरफुली एक आयडिया कन्सीव झाली त्या आयडियावर डिस्कशन झालं आणि आता ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन सुरू होईल. त्यामुळे या तीन या प्रोग्राममध्ये या तीन पॉईंट्स मला वाटतं आपल्या चर्चमध्ये लोकांचे फार इश्यूज आपण रिझॉल्व करू शकतो आणि ॲक्च्युअली खऱ्या अर्थाने चर्च कुटुंबासारखा एक सपोर्ट देऊ शकतो. त्यामुळे हे करत असताना कमिटी करत असताना एक फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी लॉकडाऊनमध्ये आम्हाला दिसून आली की प्रत्येक प्रोग्राम हा सक्सेस होण्यामागे ना व्हॉलेंटियर्सचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो. फक्त कमिटी मेंबर्स हा काही असा कन्सेप्ट नसतो तर प्रत्येक माणूस जेव्हा मी म्हणून तुम्हाला काय म्हणतो की माझा चर्च माझं कुटुंब, प्रत्येक माणसाने विचार केला की हा माझा चर्च ते मेंबर्स हे माझं कुटुंब आहे तर प्रत्येक जण प्रत्येक अवेलेबल रिसोर्स इट कुड बी फायनान्स इट कुड बी एव्हरीथिंग काही नाही तर हेल्प की प्रेझेन्स की तो स्वतः येईल आणि काहीतरी. तर माझं एक आव्हान आहे की ज्या लोकांना जमेल स्पेशली यूथ लॉकडाऊन मला माहिती आहे की लॉकडाऊन फार कठीण होता त्यामुळे यूथ खूप येऊ नाही शकले पण नसताना पण यूथनी काही यूथनी आता नाव घेणार नाही पण ते सपोर्टेड त्यांनी आमचा जो काही तो फूड डिस्ट्रीब्युशनचा प्रोग्रामचा फार एक्सलंट सपोर्ट दिला आम्हाला. त्यानंतर जो प्रेयरचा तो डेली प्रेयरचा सेशन चालायचा त्याच्यामध्ये खूप चांगला सपोर्ट दिला तसा सपोर्ट प्लस आता कारण ही मोहीम थोडी मोठी आहे त्यामुळे प्रत्येक माणसाने चर्चचे मेंबर्स हे आपले कुटुंब असं समजून होईल ती मदत आम्हाला करावी कुठल्याही स्वरूपात. तसं केल्यास प्रोग्रॅम जे काही आयडिया आहेत ती व्यवस्थित इम्प्लिमेंट होईल आणि द प्रोग्रॅम विल ग्रो. आयडिया की फक्त आपल्याला काही दिवसासाठी न करून आपल्याला एक मोठा प्रोग्रॅम हे करायचा आहे ज्याने फक्त आपलं चर्च नाही तर आपण पुण्यातले इतर चर्चेस त्या चर्चेसमधले असलेले मंडळी ह्यांना पण आपण सेकंड फेजमध्ये हेल्प त्यांना पण एक्सटेंड करू शकतो ही ह्याची आयडिया आहे. आणि नेहमीप्रमाणे तुम्ही नेहमीच आम्हाला खूप कॉपरेट करता, खूप जास्ती सपोर्ट देता. एक लास्ट लाईफ फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे की माझं चर्च माझं कुटुंब आपलं कुटुंब समजून प्रत्येकाने जी होईल ती मदत आम्हाला द्यावी ही आपल्याकडे एक छोटी विनंती. आणि स्टे सेफ स्टे फिट गॉड ब्लेस यू. थँक्यू. उपासना संगीत गीत क्रमांक 322 येशूची सेवा आवडे. Oh,
यावेळेस आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली आहे, तसे आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत न नेऊस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्य आपलीकडे असलेली देवाने दिलेली शांती, तुमची अंतकरणे व तुमचे विचार देवाच्या आणि त्याचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्तांचा प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव, देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि इथून पुढे सदा सर्व काळ तुम्हासह राहो. आमेन. बापावरी टेकताना लेकराना सुख पार, येशू पाशी राहताना हर्ष वाटतो. Worry.